दुसऱ्या दिवसातील दुसऱ्या गटातील पहिल्या फेरीतील दुसरा सामना खेळवला जाते तो कामोठे वर्सेस गोठोले गोठोली कामोठे संघ म्हणून सलामीची जोडी स्ट्राईकला येतो परेश म्हात्रे नॉन स्ट्राईकला येतो जितेश म्हात्रे आणि गोठोल संघाकडून वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतो स्वतः कर्णधार आदेश म्हात्रे म्हात्रे टू म्हात्रे बघूया अशी जुगलबंदी इथे पाहत दिसते ते आपल्याला पंचांचा सामना सुरुवात पहिला चेंडू आदेशाचा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरचा चेंडू पंच शशी मेहर यांचा अवंतर चेंडूचा इशारा अवंतर चेंडू ने सुरुवात होते संघाची एक पुढचा चेंडू आदेशाचा तोंडेल पुन्हा एकदा परेश चांगला फटका खेळून काढले आणि चेंडू जाते वन वॉन शिमारे शेफार चार धावांसाठी आणि चारने धावसंख्या वाढते पोचते पाचवर चांगली खेळी करताना इथे दिसते चांगली सुरुवात वैयक्तिक चार या संख्येने आपलं खातं खोलतोय आणि संघाला पोचवतोय पाचवर परेश कामोठे संघ रायगड पट्टीतील एक नावाजलेला संघ म्हणून ओळखला जातो आणि त्यात कर्णधार पद निभवतो तो परेश तो चांगली फलंदाजी करताना इथे दिसतोय आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करून देत दुसरा चेंडू बिभर चेंडू पहिल्या पहिला अवंतर दुसऱ्या चेंडू चार धावांसाठी आणि हा नऊ चेंडू बिमार त्याला सीमारेषे पार पाठवते सहा धावांसाठी चांगली सुरुवात करून दिली फक्त एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती कामोठे संघाची 12 एक चांगली सुरुवात अशी म्हणता येईल आपल्या संघासाठी परेश याच्याकडून पुन्हा एकदा पुढचा चेंडू आदेशाचा चांगला चेंडू खेळून काढलाय ऑन साईडला तिचा क्षेत्रक्षेत्र उचलून फेकेपर्यंत फक्त एकच धावसंख्या एकच धाव समाधान मानावं लागले ते परेश आणि नितेशाला धावसंख्या भर धावसंख्या पोचते 13 चांगली सुरुवात करून दिली ते परेश याने आपल्या संघासाठी दोन उत्तुंग फटका मारलेले आहेत ते आपल्या संघासाठी आता पहिल्यांदाच आदेशाला तोंड येईल तो नितेश जितेश सॉरी जितेश क्षेत्र एक डावखुरी आताचा फलंदाज सलाम स्ट्राईकला येते म्हणून तर क्षेत्रक्षणात फेरफल फलताना करते दिसतोय तो कर्णधार कशा प्रकारे टोन देतोय आदेशाला जितेश एक डावखुरी आताचा फलंदाज पुन्हा एकदा बिमार चेंडू आणि पंच गुरु पाटील यांचा नो बॉलचा इशारा अवंतर चेंडू आणि अवंतर धावसंख्येने भर धावसंख्या पोचते 14 दोन चेंडूमध्ये 14 धावसंख्या दिल्या त्या आदेशाने स्वतः कर्णधार आहे कोठोली संघाचा दोन बिमर चेंडू इथं फेकल्यात त्याच्यामार्फत त्यात एका चेंडूवर एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला आपल्याला तो परेश म्हात्रे याच्या मार्फत सर आपल्याला विनंती करतोय कुठलाही उशीर लावू नका टीम मीटिंग घेऊ नका सर खूप उशीर झालाय तर विनंती करतोय सामना चालू करायचा आहे पंच थोडं स्पीड वाढवायचं आहे कोटील संघ थोडं सहकार्य करायचं आहे
आता त्यांना काय बोलू शकता बाबा, एक तास थांबले आणि ते दोन चेंडू बीमर फेकले, त्याच्यामुळे इथे गोलंदाज बाद करण्यात येतो आणि त्याच्या जागेवर नवीन गोलंदाज येतोय विश्व। ते षटक पुरे टाकण्यासाठी विश्व नवीन गोलंदाज येतोय। पहिला षटक चालू असताना फक्त दोन चेंडू झालेत आणि 14 धावसंख्या झाले आणि दोन बीमर फेकल्यामुळे गोलंदाज इथे बाद करण्यात येतो, त्याच्या जागेवर नवीन गोलंदाज येतोय विश्व तोंडेल जितेश विश्व याला एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज, बघूया कशा प्रकारे खेळतोय आपल्या संघासाठी। चांगला चेंडू, ओ प्रीड होता, त्याच्यामुळे खेळाडू बाद दिला जाणार नाही। चांगला चेंडू, फ्रीडचा काही फायदा उठवता आला नाही तो जितेशला, चेंडू निर्धाव निघतोय। बॅटची कडा होती, चांगला झेल पकडला किपर याने, पण फ्रीट असल्या कारणाने त्याला बाद देऊ शकत नाही आणि निर्धाव चेंडू निघतोय। इथे चांगली गोलंदाजी विश्वमार्फत पाहायला मिळते आपल्याला। पुढचा चेंडू विश्व याचा पुन्हा एकदा जितेशला, पुन्हा एकदा हवेत चेंडू आणि स्वतः फॉलो थ्रो मध्ये कॅच गॅदर करतोय आणि जितेश याची खेळी समाप्त करतोय। चांगली गोलंदाजी करताना पाहतोय इथे बदली आलेला गोलंदाज विश्व, त्यामध्ये एक बळी मिळ होतो सलामीला आलेला फलंदाजाचा आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी वन डाऊनच्या स्वरूपात खेळाडू जातोय तो सुबोध गोवारे। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते विश्व याच्या मार्फत। त्यापर्यंत चार चेंडूंचा खेळ झाले आणि कामोठे संघाची धावसंख्या झालेली आहे 14। चांगली गोलंदाजी विश्व मार्फत पाहायला मिळते आपल्या संघासाठी, बघूया पुढचा चेंडू तोंडेल परे ज्याने एक उत्तुंग षटकार चौकार खेचून काढला, पुन्हा एकदा फुटो चेंडू त्याचा चांगला समाचार घेतोय आणि चेंडूला पाठवतोय टू बाउन्स शिमारे शपार 4 धावांसाठी। 4 धावने धावसंख्येत भर, धावसंख्या पोचते 18। एक चांगली खेळी पाहायला मिळते परेश याच्या मार्फत आपल्या संघासाठी। आत्तापर्यंत त्याच्या बॅटमधून एक उत्तुंग षटकार आणि दोन चौकार पाहायला मिळतात। चांगली खेळी, चांगली फटकेबाजी पाहायला मिळते इथे परेश याच्याकडून आपल्या संघासाठी। पहिला षटक चालू असताना 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 18। एक शेवटचा चेंडू पहिल्या षटकात येईल, पुन्हा एकदा विश्व टू परेश, पुन्हा एक चांगला चेंडू ऐकलते बिपिन म्हात्रे यांच्या मार्फत। धन्यवाद आम्ही सर, नक्कीच चालू असल्यावर सामना पाहायला भेटते तो म्हणजे कामोठे आणि गोठुले यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते। गोठुले संघ नाणेफेक जिंकला आणि शतरक्षण स्वीकारण फलंदाजाचं आवाहन दिलं ते म्हणजे कामोठे संघाला। तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपडकड लागतात ते म्हणजे 18, 18 लॉट्स ऑफ 2 विकेट्स आणि सेकंड ओव्हर प्रोग्रेस मॅन्डेटरी पॉवर प्रोग्रेसचं षटक होतं। पहिल्या षटकामध्ये 18 धावसंख्या गुटल्यात त्या म्हणजे कामोठे संघाने एक जबरदस्त खेळ पाहायला भेटतो, पण दोन गडी मात्र बाद झाले ते कामोठे संघाचे। तर विचार केला तर आता दुसरा षटक घेऊन येतोय तो गोलंदाज येतोय तो म्हणजे सुमित पाटील। तर दुसरे छोटे घेऊन येतोय गोलंदाज, येतोय तो म्हणजे
सुमित दुसरी ओढ प्रगतीतर व्यक्ती पहिला संघाचा दुसरी ओढ घेऊन येतोय. गोलंदाज तयार, चेंडू टाकतो, फेकतो, फेकला गेला सुरेख चेंडू, चेंडू पडल्यानंतर उचली घेतो, एकशेच्या मगर मिडीत चेंडू जातोय, एक जबरदस्त चेंडू म्हणताय, सुंदर गोलंदाजी पाहायला भेटतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळकळ लागतात त्या म्हणजे 18 घरात 2-18 18 लॉट्स ऑफ 2 विकेट सेकंड ओव्हर प्रयोग. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुढचा चेंडू षटकातला टाकण्यासाठी तयार. फलंदाज तोंड देईल तो म्हणजे सुबोध. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पुढे चेंडू प्रहार करतोय, कवरच्या दिशेने चेंडू भिरकावलाय, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतं. तोपर्यंत एक धाव संख्या इथे मात्र नो दर्शवतात पंच. थ्रो गोलंदाजी आणि या तीन थ्री प्लस वन चार धाव संख्या दिल्या जातील या संघाला. थ्रो गोलंदाजी पंचांशी कुठल्या प्रकारची वादावाद घालू नये, विनंती करतोय आपल्याला. थ्रो गोलंदाजी अडल्यास प्रत्येक गोलंदाजाला स्पर्धेतून बाहेर काढण्यात येईल, लक्षात घ्या. आणि मागच्या सामन्यामध्ये करावे संघाच्या गोलंदाजालाही बाहेर काढलं होतं. नेमावर अटी या फॉर्मवर आपल्याला नमूद केल्या होत्या, लक्षात घ्या, कुठलाही वाद घालू नका सर. करावे संघाच्या गोलंदाजालाही बाद केलं होतं, त्यांनी ही थ्रो गोलंदाजी केली होती. आणि एक कडक नियम आहेत करावे गावाचे, करावे संघाचे, करावे कमिटीचे, लक्षात घ्या. आणि या चेंडूवर 3+1 म्हणजे चार धावसंख्या दिल्या जातील. या चार धावसंख्ये संघाच्या धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळकळ लागतात त्या म्हणजे 22 घरात 2-22. तर अनोखा गोलंदाज येतोय, गोलंदाज निखिल पाटील. दृश्य षट प्रगतीवर असताना धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या धावपळ लागतात त्या म्हणजे 22 घरात. पण आता गोलंदाज तयार, नौका गोलंदाज येतोय, दृश्य षट घेऊन निखिल पाटील बदली गोलंदाज. फ्री हिट असेल या चेंडूवर नक्कीच, कितपत फायदा होतो सोनू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, सुमित पुढचा चेंडू टाकतोय, फेकतोय, फेकला गेला, भिरकावतो चेंडू. सन्माननीय आदरणीय आशिष तांडेल पिटिया यांना विनंती करतो, आपण व्यासपीठावर यांची कृपा करावी, आपला सहर्ष स्वागत असेल. वावला ग्रुप क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून सूर्यकसा आयोजन आपला पाहायला भेटतो. वावला ग्रुप क्रिकेट संघ करावे यांच्या माध्यमातून पर्व दुसरं सर्व क्रिकेट रक्षकांचं तसेच मान्यवरांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. आणि सामन्याकडे वरतोय, सामना रंगतोय तो म्हणजे कामोटे आणि गोठोली यांच्यामधली लढत पाहायला भेटतंय. एक जबरदस्त खेळ पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, पहिला चेंडूवर मागला ठरतोय गोलंदाज निखिल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू 4-5-15 धावतोय आणि सुरेख चेंडू, नक्कीच दाद मात्र फेडतात. एक धावसंख्येने लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या वाढते, संघाई धावसंख्येत वाढ होते, संघाई धावसंख्या 27 घरात. सोबत खेळतो व्यक्ती 3 धावसंख्येवरती, सोनू पाटील खेळतो व्यक्ती 4 धावसंख्येवरती. पुन्हा एकदा निखिल तयार, व्यक्ती पहिला संघाचे होते, दुसरी षटक चालू असताना धावसंख्येचा विचार, धावसंख्या 27. पुन्हा एकदा धावतोय, पपीला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला सुरेख चेंडू, ब्लॉक मध्ये चेंडू असं वापरतोय, सरळ फेकतोय, हिट करण्याचा प्रयत्न होता. एक धावसंख्या पंचांचा इशारा येतो 22 चा. एक धावसंख्या संघाय धावसंख्या 28 घरात. सुरेख गोलंदाज प्रत्यक्रम पाहायला भेटतोय, पूर्णपणे रोखून ठेवण्याचा मागच्या चेंडूवर चौकार लागवल्यानंतर पूर्णपणे जखडून ठेवण्याचा प्रयत्न करतोय निखिल. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार निखिल, याच्या कोठ्यातला पुढचा चेंडू धावतोय, पपीला पार करतोय, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला लोपडा भागात चेंडू, सुरेख चेंडू पाहायला, सुरेख गोलंदाज पाहायला भेटतोय, सुरेख गोलंदाज प्रत्यक्रम पाहायला भेटतोय. एक जबरदस्त मारा म्हणता येईल, एक अस्त्र वापरतोय निखिल पाटील, पूर्णपणे जखडून ठेवण्याचा प्रयत्न करतोय कांबोड्या संघाला. पुढचा चेंडू या षटकातला टाकण्यासाठी तयार, तोंड देईल सुबोध.
सुबह तो निकेल बिरका होता है आणि गचलक्षण पाला भेटतो आहे चेंडूवाडे पर्यंत चेंडू फेके पर्यंत दोन धावसंख्या रुकू शकत नाही. दोन धावसंख्येने संघाचा धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 30 घरात बारा चेंडूचा खेळ संपला आणि संघाय धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 30 घरात याच्या तर समजणं करतील माझे सहकारी मित्र अमर धन्यवाद. चालू सामना चालू लढत कामोडे वर्सेस गोठवली. दोन षटकांच्या समाप्तीनंतर कामोडे संघाने धावसंख्येच्या धावपळकावरती लागल्या 30. दोन फलंदाज तंबूच्या आशिर्याला गेलेले दिसत आहेत. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर जवळजवळ 15 सरासरी राखण्यात यश मिळत आहे कामोडे संघाच्या फलंदाजांना. तिसरा गोलंदाज होतोय गोटो एक अप्रतिम आयोजन वाळा ग्रुप संघाकडून दरवर्षी प्रमाणे यंदा ही या हंगामातील पहिलीच टूर्नामेंट करावेगा जबरदस्त टूर्नामेंट भालचंद्र दांडले यांच्या आता परिश्रमात ह्या टूर्नामेंटचं आयोजन होताना दिसतंय. दरम्यान सामन्याला सुरुवात होते तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू भुषण याचा चेंडू सरळ झोपला विकेट आणि बाजूला फलंदाज सिद्धार्थ 4 धावांचं योगदान देऊन आपल्या तंबूच्या आश्रयाला येताना दिसतोय. नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी खेळपट्टीवरती रोशन एक क्रिकेटला साजेसा असा शरीरयष्टी असलेला हा फलंदाज खेळपट्टीवरती जाताना दिसतोय रोशन. स्ट्राईक एंडला त्याच्या जोडीला सोनू पाटील खेळतो चांगलं कलेक्शन करताना दिसतोय एसटी रक्षक एका धावावर नवीन फलंदाज रोशन भूषण टू रोशन पंचाच्या उजव्या बाजून गोळंदाज करतो धावतोय पॉपिंग क्रीज पार करतो हा चेंडू फुलटॉस प्रकारचे चेंडू सर सरळ गोळंदाजी डोक्याच्यावर झोकावून दिला आहे आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढते वाढते खुलते संघाची धावसंख्या बदलते 37 घरात 37 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. थोडासा गोलंदाजावरती आक्षेप घेतलाय फलंदाजाने पुन्हा एकदा पंचांच्या आता निर्णय दिलाय आणि हा चेंडू पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा लो फुलटॉस प्रकारचा चेंडू सरळ लॉंग ऑफ मध्ये खेळू काढला एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न रोशन याचा परंतु चांगलं क्षेत्ररक्षण रिटर्न पुन्हा एकदा क्रीज मध्ये येताना दिसतो फक्त एका धावावरती मात्र सीमित कुंटीत ठेवलाय दोन्ही फलंदाज संघाची धावसंख्या 38 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. रोशन आणि मागच्या चेंडूवरती एक धाव त्याच्या अगोदर चेंडूवरती एक उत्तुंग षटका ढोकून काढला होता वैयक्तिक खेळतो 7 धावांवरती त्याच्या जोडीला सुरुवातीला 2 डाऊनच्या रूपाने आलेला फलंदाज खेळतोय 7 धावांवरती आणि हा चेंडू पुन्हा एकदा सरळ गोलंदाजीच्या वरून खेळून काढला 1 बाउन्स हा चौकार मिळतोय चौकार आणि संघाची धावसंख्या पोहोचले 42 घरात. तिसरं षटक थोडस महागड होत चाललेलं षटक दिसत अजूनपर्यंत 5 चेंडू टाकून झालेत आणि या 5 चेंडू मध्ये जवळ 12 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू आता मात्र बॅटची कडा घेऊन सरळ
खेळपट्टीवरती आदलतोय. कुठलाही धाव घेण्याचा प्रयत्न नाही दोन्ही फलंदाजांचा. षटक संपते तिसऱ्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 42 च्या घरात. एक अप्रतिम फटकेबाजी दोन्ही फलंदाजांकडे बघायला मिळते. दोन्ही फलंदाजी चांगलं टोळेबंद फटकेबाजी केली. एक षटका टोकवला रोशन याने आणि त्यानंतर त्याच्या पाठोपाठ सोनू याने एक चौका टोकून काढला सरळ गोलंदाजच्या डोक्यावरून. एक अप्रतिम फलंदाजीचं प्रदर्शन दोन्ही फलंदाजांकडून. कामोठे संघाची अजूनपर्यंत धावसंख्या धावपळकावरती तीन षटकांची समाप्तीनंतर म्हणजे 18 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 42. तीन खंबे फलंदाज त्यांच्या तंबूच्या आश्रय गेल्यात, परंतु तशाच प्रकारची फलंदाजी करतात रोशन आणि सोनू. एक आपल्याला संघाला सावरताना दिसतात दोन्ही फलंदाज आणि चांगली धावसंख्या उभारताना दिसतात आपल्या संघासाठी. नवीन गोलंदाज येतोय ज्याने दुसरं षटक टाकलं होतं निखिल. अप्रथम गोलंदाजी केली होती निखिलाने. पहिल्या चेंडूवरती नो बॉलचा फ्री हिटचा चेंडू होता, त्याच्यावरती चौका टोकला होता. नंतर त्या नंतरच्या उर्वरित चेंडूत अप्रतिम चेंडू टाकले होते निखिलाने. एक बळी मिळवल्यात यश मिळालं होतं त्याला अवघ्या 5 चेंडूंमध्ये. तोच गोलंदाजच्या बोळ्यावरती वेशीवरती पटलावरती पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करेल. त्याच्या समोर फलंदाज रोशन. एसटी रक्षक एस्टर पासून दूर, क्षेत्ररक्षक थोडस पांगवलेला दिसतंय. ऑफ साईडला 4 तर एक साईडला 5 क्षेत्ररक्षकची तैनाती उपस्थिती ठेवली. आणि हा हेलिकॉप्टर शॉट सरळ लॉंग ओव्हर मध्ये झेलबाद. रोशन ची खेळी संपुष्टात येते. हा चौथा हादरा बसतो कामोठे संघाला. पहिल्या चेंडूवरती यश मिळतो निखिल याला. आणि या उर्वरित दोन षटकांच्या समालोचनासाठी मी विनंती करेन माझा सहकारी मित्र बिपिन याला, आणि पुढचं धावतो समालोचन करायचं आहे. धन्यवाद. तर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 42 पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुष्करते चेंडूला सुरेख फटका पाहायला भेटतो. चेंडू बघा क्षेत्ररक्षक धावतोय. सुंदर क्षेत्ररक्षक पाहायला भेटतोय. एक धावसंख्येवरती समाधान म्हणावं लागेल संघाला. कांबोड्या संघाला धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 43 घरात. चौथा षटक पदार व्यक्ती पहिला संघाच्या वतीने चौथा षटक घेऊन आलाय निखिल. सुंदर गोलंदाजी, जबरदस्त मारेची गोलंदाजी पाहायला भेटतोय निखिलची. पुन्हा एकदा निखिल तयार. पंधरा दाट घेताना विक्रांत सुनू पाटील खेळतो. व्यक्तिक 12 धावसंख्येवरती तोंड देईल विक्रांत टू निखिल. निखिल तयार पुढचा चेंडू षटकातला टाकण्यासाठी तयार. 4-5 पर्यंत धावते. पॉपिला पार करतो, टाकतोय, फेकतोय, फेकला गेला. भिरकावते चेंडूला सुरेख फटका पाहायला भेटतोय. चेंडू बाकी क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. तिथे चांगली फेकी पाहायला भेटते. चेंडू फेकेपर्यंत एक धावसंख्या काही रोकू शकलं. एक धावसंख्येने संघाया धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धाव पकडावं लागतात त्या म्हणजे 43 घरात. चालू असला सामना कामोठा आणि गोठली यांच्यामध्ये लढत पाहायला भेटते. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. लोपडावा चेंडू. अलकाने पुश करतोय सुरेख फलंदाजी. सुरेख खेळ पाहायला भेटतोय. एक धावसंख्या रुकुशकरण. एक धावसंख्येने संघाय धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धाव पडकाळ लागतात त्या म्हणजे 51 घरात. 4-51. सोनू पाटील एक जबरदस्त खेळ, 10 चेंडूचा खेळ खेळलाय. 19 धावसंख्या काढतोय. सोनू पाटील जबरदस्त योगदान आपल्या संघासाठी देतोय. तोंड देईल विक्रांत. विक्रांत तू निखिल. बिरकावते चेंडूला सुरेख फटका पाहायला रोकू शकलं नाही. या दोन धावसंख्येने संघाय धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावपळकाळ लागतात त्या म्हणजे 53 घरात. 24 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 53 4-53. तो परत संधी देतोय डीजे मास्टरला. दादा वाजव.
धन्यवाद डिजिटल धन्यवाद चालू असल्या सामना कामोटे आणि गोठोले यांच्यामध्ये लढत 24 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळका लागतात ते म्हणजे 53 च्या घरात. दादा थोडंसं खाली बस. पाचवं षटक प्रगतीवर व्यक्तिक पहिलं हरिदास पण एकदा गोलंदाज तयार. पहिला चेंडू आणि विरकावतो चेंडू जातो सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा चार धावीचा या चार धावसंख्येने संघाय धावसंख्येचा विचार केला धावसंख्या वधारतात संघाय धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 57 च्या घरात. 4-57 पाचवं षटक प्रगतीवर व्यक्तिक पहिला पहिला चेंडू गचाळ चेंडू म्हणता येईल. प्रहार करतोय फलंदाज पुन्हा एकदा रोहितदास तयार. दुसरा चेंडू टाकण्यासाठी तयार. आलोरपदी चेंडू आणि भिरकावतो चेंडू जबरदस्त सोनो वाजव दादा वाजव. आणि पुन्हा एकदा फिरका दोन चेंडू पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार तिसऱ्या चेंडूवर षटकार म्हणजे 3 चेंडूवर 16 धावसंख्या देतोय मागणं ठरतोय हा गोलंदाज. आणि मागडी गोलंदाजी म्हणता येईल हरिदासची. अजून 3 चेंडू शिल्लक धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळका लागतात ते म्हणजे 69. पुन्हा एकदा हरिदास तयार. पुढचा चेंडू षटकातला हरिदासच्या गोठ्यातला आणि भिरकावण्याचा प्रयत्न होता बॅटची कडा घेऊन एस्ट्राच्या पाठीमागे जातो चेंडू. सुंदर शत्रक्षण पाहायला भेटतोय. तोपर्यंत एक धावसंख्या रुकुश करणे एक धावसंख्येने संघाय धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळका लागतात ते म्हणजे 70 घरात. मागडी गोलंदाजी म्हणता येईल 4 चेंडू टाकून झालेत 17 धावसंख्या देतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातले टाकण्यासाठी तयार हरिदास. हरिदास 2 क्रांत अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता इस्टच्या मगरमिटी चेंडू आला नाही या. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू जातोय बॅटच्या पडत चेंडू आला नाही या. आणि अवंतर चेंडू दिशाईन मारा सदोष मारा म्हणता येईल गोलंदाजाचा. 1 धावसंख्येने 2 धावसंख्येने वाढ होते. दोन धावसंख्येने संघाय धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 72 घरात. पुढे एकदा गोलंदाज हरिदासच्या गोठ्यातला पुढचा चेंडू टाकतोय फेकतोय फेकला गेला पुढे बघा चेंडू आणि पंच इथं न दर्शवतात गचल मारायची गोलंदाजी म्हणता येईल. बिमार चेंडू म्हणता येईल पंच न दर्शवतात आणि हा फ्रीड असेल. आणि या चेंडूवर 3 धावसंख्या या 3 धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावपळका लागतात त्या म्हणजे 75. 4-75 शेवटचा षटक अंतिम षटक महागड षटक म्हणता येईल हरिदास. आणि फ्री हिट असेल नक्कीच. पुन्हा एकदा गोलंदाज हरिदास तयार. पुढचा चेंडू षटकातला आणि भिरकावते चेंडू चेंडू जातो आहे बिग बिग हिट षटकार सुरेख फटका म्हणता येईल. धन्यवाद धन्यवाद. सोनू पाटील 44 धावसंख्येवर पोहोचतोय. शेवटचा चेंडू असेल आणि या स्पर्धेतली पहिली 50 दुसरी 50 करतोय की नाही. पहिली 50 भूषण पाटील यांनी केली होती आणि दुसरी 50 साठी सोनू पाटील शेवटच्या चेंडू असेल आणि 6 धावसंख्येची आवश्यकता असेल ती 50 साठी
सोला चेंडू आणि 44 धावसंख्येवरती खेळतोय सोनू पाटील. एक जबरदस्त खेळ, कामोडे संघ चांगल्या स्थितीत पोहोचतोय. 81 धावसंख्या मागणी गोलंदाजी हरिदासची. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, नंतर एक, नंतर व्हाईट, नंतर नो बॉल, आत्ता मात्र षटकार आणि शेवटचा चेंडू शिल्लक. हरिदास पुढचा चेंडू हरदेस कोट्यातला टाकतोय, फेकतोय, फेकला गेला आणि इथे मात्र षटकार आणि नो चेंडू. आणि नो चेंडू, दोन चेंडू नो टाकले आहेत या गोलंदाजाने. दोन चेंडू विमर टाकले आहेत आणि गोलंदाज बाद होतोय. नक्कीच शेवटच्या चेंडूसाठी नौका गोलंदाज बोलावा लागेल. तो म्हणजे गोटोली संघाला. एक मिनिट थांबत मात्र. धन्यवाद तुझे मास्टर, धन्यवाद. सोनू पाटील मात्र 50 टाले झाले पाहिजे या सोनू पाटील साठी. एक जबरदस्त खेळ सोनू पाटील याचा. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 88 आणि शेवटचा चेंडू शिल्लक असेल. हरिदास मागणी गोलंदाजी 35 धावसंख्या देतो हरिदास 5 चेंडूवर आणि शेवटचा चेंडू असेल एकोड्यातला आणि फ्रीड असेल षटकातला आणि विरकावण्याचा प्रयत्न सुरेख. चेंडू म्हणता येईल, ब्लॉकर मध्ये चेंडू टाकला, शेवटचा चेंडू होता. नक्कीच सुंदर चेंडू, तिथे चांगली क्षेत्ररक्षण होतोय. नक्कीच या दोन धावसंख्या आणि इथे मात्र बाद होऊ शकतो आणि हा बाद. आणि या दोन धावसंख्येने संघाय धावसंख्या 90 आणि 91 धावांचं आव्हान असेल. तो म्हणजे गोटोली संघापुढे. हरदास याची गोलंदाजी पाहिली तर 5 चेंडू 35 धावसंख्या दिल्या. ते हरदासने मागडी गोलंदाजी पाहायला भेटली आणि रोहन पाटीलचं कौतुक करावं तितकं कमी आहे. एक जबरदस्त खेळ आपल्या संघासाठी. 50 सोनू पाटील, 17 चेंडू, 50 धावसंख्या. एक जबरदस्त खेळ सोनू पाटील याचा. धन्यवाद. मी तुर्तास थांबतोय. याच्या तर समोरासाठी मी आमंत्रित करतोय तो म्हणजे अमर. तोपर्यंत डीजे दादा वाजव. दादा माझं बोलायचं मन झालं होता तुझ्याशी गप्पून तुझा लागत होताच नाही. विचार केला की वाट तुझी पाहू मी जीवाचा जीव माझे रुसला की काय. चल जाऊ तिरा लालो नावला तुझ्या माझे भेटायचा दिस आईला. चल जाऊ तिरा लालो नावला तुझ्या माझे भेटायचा दिस आईला. चल जाऊ तिरा लालो नावला तुझ्या माझे भेटायचा दिस आईला. चल जाऊ तिरा लालो नावला तुझ्या माझे भेटायचा दिस आईला. सोडून दूर पाहिलं तुझे मी दाराला. रातभर झोप म्हणालीस नाय लागलो मिस कॉल मारायला. दुनियादारीला सोडून दूर पाहिलं तुझे मी दाराला. रातभर झोप म्हणालीस नाय लागलो मिस कॉल मारायला. जेव्हापासून रुतलीस तू जीव लागे नका मला. माझ्या मनात ध्यानात तू सांग तुझा देश कमाला. पंचाने नोंद घ्यायचे सामन्याला सुरुवात करायची. आणखी दोन सामने खेळवायचे आहेत. हॅलो एक 91 धावांचं आव्हान ठेवलंय गोटोली संघासमोर कामोडे संघाने. एक अप्रतिम खेळी खेळली सोनू पाटील यांनी आपल्या संघासाठी. अर्धशतकाची खेळी 17 चेंडू आणि 52 धावांची खेळी. आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक, या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आणि या आजच्या दिवसातील धावांचा संघाच्या सांघिक धावांचा उच्चांक म्हणता येईल 90 आणि या स्पर्धेतील
द्वितीय क्रमांकाची धावसंख्या असेल ही. काळ 97 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि तो उच्चांक आहे काल या स्पर्धेतील. आणि आजच्या दिवसातील हा उच्चांक कामोटे संघाने गोटोली संघासमोर ठेवला. टार्गेट 91 धावांचा हा उच्चांक म्हणता येईल आजच्या दिवसातील. आणि या 91 धावांचा पाठलाग करण्यासाठी गोटोली संघाकडून सलामीचे फलंदाज गेले आहेत. सलामीचे फलंदाज निखिल आणि भूषण. स्ट्रायकेटला भूषण, नो स्ट्रायकेटला निखिल. आणि या सामन्यासाठी आणि या स्पर्धेसाठी पंचांची कामगिरी पार पाडतात शशी मेहर आणि गुरुनाथ पटेल. एक अचूक पंच, अनुभवी पंच. आणि पंचांना एक विनंती असेल, खेळाडूंना विनंती करायची आहे. आजच्या दिवसात आणखी 2 सामने खेळायचे बाकी आहेत. वेळ कोणासाठी थांबत नाही, त्यासाठी थोडीशी घाई करायची आहे सर्व खेळाडूंनी. दरम्यान गोलंदाजी सुरुवात करायला कामोटे संघाकडून गोलंदाज निखिल. रोशन स्ट्रायकेटला, नॉन स्ट्रायकेटला निखिल. गोलंदाजी सुरुवात करतो देखील निखिल. पंचाच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करेल निखिल. एसटी रक्षक एसटीला खेटून चिटकून जवळ. पाच षटकांमध्ये म्हणजे 30 चेंडूमध्ये 91 धावांचं टार्गेट आहे. का धावांचा डोंगर उभा ठेवलाय गोटे संघासमोर. पहिलं षटक शत्ररक्षण मर्यादित षटक, हणामारीचं षटक, फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचं षटक. शत्ररक्षक 2 शत्ररक्षण, शत्ररक्षक सीमारेषेला दिसत. आणि हा पहिला चेंडू निखिलचा. आणि हा चेंडू सरळ झुळकावून दिला हवेमध्ये. शत्ररक्षक मिड विकेट मध्ये झेल खाली येताना आणि चांगला झेल टिपतो. आणि पहिला आदरा, पहिला झटका गोटोली संघाला. डावांचं डोंगर उभं ठेवलं आणि त्या डोंगराला डोंगराची चढ करण्यासाठी पहिला फलंदाज अपयशी ठरतोय. आणि तंबूच्या आश्चर्याला जाताना दिसतोय. पहिल्या चेंडूवरती यश. एक चांगली सुरुवात म्हणता येईल निखिल याची आपल्या संघासाठी. आणि कामोडी संघाची चांगली सुरुवात म्हणता येईल. पहिल्या चेंडूवरती मिड विकेट मध्ये झेळबाद करण्यात यश प्राप्त मिळतंय गोलंदाज निखिल याला. आणि वन डाऊनच्या रूपाने इथं गोलंदाज येतोय, फलंदाज येतोय. तृषांत मडवी स्ट्रायकेंडला निखिल. निखिल टू निखिल, बघूया कुठला निखिल श्रेष्ठ ठरतोय. वर्चस्व गाजवतोय. आणि हा चेंडू उजव्या इष्टीवरचा चेंडू, थोडासा आउट स्विंग होतोय पंच गुरुनाथ पाटील यांचा. खराब चेंडूचा इशारा, थोडासा जास्त आउट स्विंग होतोय पंच. आणि व्हाईटचा इशारा दिला. आणि अवंतर धावसंख्या आपलं खातं उघडतंय. संघाची धावसंख्या देखील एका धावेने आपलं खातं उघडतंय. धावाच्या पाठलागाला सुरुवात होते एका धावेने. निखिलाचा पुढील चेंडू निखिलसाठी. मागील चेंडू थोडासा दिशाहीन चेंडू. हा पुढील चेंडू ओव्हरपिच प्रकार चेंडू सरळ झुळकावून दिले लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक झेल खाली येताना चांगला प्रयत्न होता परंतु झेल निसटतोय. आणि हा 2 धावा मिळतायत निखिल याला. आणि 2 धावने आपलं खातं खोलतोय. संघाची धावसंख्या पोहोचले 3 लॉंग ऑफ मध्ये उपस्थित. क्षेत्ररक्षकाने चांगला अथक प्रयत्न केला होता परंतु झेल टिपण्यात मात्र काही त्याला यश संपादन करता येत नाहीये. आणि जीवदान मिळतोय निखिल याला. बघूया जीवदानाचा कितपत फायदा उचलतोय निखिल. निखिल टू निखिल पुन्हा एकदा निखिल धावतोय. पबिंग क्रीज पार करतोय. आणि हा चेंडू एक पुन्हा एकदा उजव्याष्टीचा खूपच बाहेरचा चेंडू. निश्चितच पंच त्याच प्रकारे वळून व्हाईटचा इशारा देताना ह्या या षटकातील दुसरा अवंतर चेंडू, दुसरा खराब चेंडू, दुसरा व्हाईट चेंडू. आणि 2 धावसंख्या अवंतर खात्यात भरणा होतोय. संघाची धावसंख्या पोहोचली 4 घरात. 4-4 loss of 1 wicket. तंबूच्या आश्चर्याला बाद होणारा फलंदाज रोशन. आणि हा चेंडू बॅटची कडा घेऊन शॉर्ट थर्डमॅन मध्ये जातोय. आणि थोडस गफलत होतोय यष्टीरक्षकाकडून. आणि धावबाद तृषांत थोडस ताळमेळ डगमळतोय दोन्ही फलंदाजामध्ये. आणि हा दुसरा हादरा, दुसरा झटका त्रिशांतच्या रूपाने. आपलं खातही न खोलता तंबूत परततोय. धावबादच्या रूपाने दुसरा झटका बसतोय. धन्यवाद डीजे.
नवीन फलंदाज आदेश स्ट्राइक एंडला टुडाउटच्या रूपाने सामनागर निखिलच्या माऱ्याचा निखिलचा पुढील चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू खेळून काढायचा ऑफ साईडला परत चेंडू आणि चेंडूबॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही ताळमेळ बसत नाही हा चेंडू निर्धाव चेंडू निर्धाव चेंडूमुळे धावसंख्या स्थगित सीमित कुंटित चारच्या घरात दोन फलंदाज तंबूच्या आशिराला गेल्यात आपलं खात्यानं गोलदार तंबूच्या आशिराला परत गेल्यात आणि हा पुढील चेंडू निखिलचा थोडस रनअप चुकतोय पुन्हा बॉलिंग मार्कवर जाताना दिसतो निखिल बॅक टू द बॉलिंग मार्क निखिल हा चेंडू पुन्हा एकदा खराब दिशाहीन चेंडू या षटकातील हा तिसरा वाईट चेंडू म्हणता येईल आणि तिसरा वाईट चेंडूने धावसंख्या पुन्हा एकदा वाढते तीन अवतर धावसंख्या पोचले तीनच्या घरात संघाची धावसंख्या पोचले पाचच्या घरात 91 धावांचा पाठलाग करताना थोडीशी संत सुरुवात म्हणता येईल फक्त अवंतरच्या रूपाने धावा मिळत आता गोटवली संघाला आणि हा चेंडू बॅटची गाडा घेऊन पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड मॅन मध्ये जातोय चेंडू आडवेपर्यंत दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतात एका धावने संघाची धावसंख्या पोचले सहाच्या घरात 6 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स निखिल टू निखिल निखिल खेळतो वैयक्तिक दोन धावांवरती आणि हा चेंडू सरळ झुलकावून दिला मिड विकेट मध्ये एक अप्रतिम फटका वज्रप्रहार म्हणता येईल आणि हा षटकार आता मात्र एक चांगला सूर गवसतो आहे फलंदाज निखिल याला अष्टपैलू कामगिरी पार पाडताना दिसतोय निखिल वैयक्तिक गोलंदाजीत देखील दोन षटकं टाकली आणि फलंदाजीत देखील चांगली करामत करताना दाखवतोय निखिल षटकारच्या मध्ये संघ धावसंख्या बोधले 12 घरात अजूनही 24 चेंडू आणि 79 धावांची गरज आवश्यकता वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय रोशन असा सामना करेल फलंदाज आदेश अजूनपर्यंत दोन चेंडू फेस केल्यात आणि एका धावने आपलं खातं खोलण्यात यश मिळालं आहे कशा प्रकारची फलंदाजी करतोय रोशनच्या माऱ्यावरती रोशन एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू कामोडे गावचे श्री जितेश म्हात्रे यांना मी विनंती करतोय त्यांनी समालोचन कक्षेत उपस्थित दाखवल्याबद्दल त्यांचा आमच्या आयोजकांच्या वतीने व मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार 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 आणि मी विनंती करेन मनीष तांडेल यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येतोय धन्यवाद पुन्हा एकदा सामनाकडे वळूया रोशन याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा निखिल याच्या बॅटच्या पट्ट्यात येतोय चेंडू आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट अप्रतिम षटकार निखिलाने एक उत्तुंग षटकार पुन्हा एकदा षटकार निघतोय तसेच कामोट्याचे श्री चेतन म्हात्रे यांचा देखील मंचावरती सत्कार करण्यात येतोय धन्यवाद
लागोपाठ दोन चेंडूवरती जबरदस्त खेळी निकेल्याची, पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, पहिल्या चेंडूवरती रोशनाला यश मिळालं होतं लागोपाठ तिचे, मात्र उर्वरित दोन चेंडू चांगली समाज चांगला समाचार घेतला निखिलने, एक अप्रतिम खेळी खेळताना दिसतोय निखिल आपल्या संघासाठी. सगळ्या धावसंख्येमधले 22 घराचा निखिल खेळतो वैयक्तिक 18 धावांवरती, अप्रतिम खेळी आपल्या संघासाठी दोन षटकार आणि एका चौकारच्या मध्ये वैयक्तिक खेळतो 18 धावांवरती. रोशनाचा पुढील चेंडू, मागील दोन चेंडू जबरदस्त उत्तुंग पार टोळून काढले, हा चेंडू अखूट टप्प्यात चेंडू सरळ झुलकावून दिला, फुल केला आहे तो मिड विकेट मध्ये आणि एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता, परंतु चांगलं बॅकअप तिथं शतरक्षकाचं, एका धावावरती समाधान मानावं लागतंय. निखिल याला एक निखिल पोतला एका धावेने 19 वरती संघाला पोहोचवलं, 23 वरती संघाचे संघाची धावसंख्या 23, 23 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. एकटा निखिळ किल्ला लढवताना दिसतोय, बघू त्याच्या जोडीला मदतीला आलेला प्रदीप कशा प्रकारची खेळी खेळतोय. प्रदीप साठी हा पुढील चेंडू, थोडासा यॉर प्रकारचा चेंडू, परंतु थोडासा दिशाहीन चेंडू डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू, पण गुरुनाथ पाटील आणि व्हाईट दर्शवताना दिसत आहेत. आणि हा या इनिंग मधील चौथा अवांतर चेंडू म्हणता येईल, चौथा व्हाईट चेंडू म्हणता येईल, चौथा एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्येमध्ये 24 घरा 24 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. रोशनाचा पुढील चेंडू प्रदीप साठी आणि हा चेंडू अखूट टप्प्यात चेंडू सोरकस टोळवायचा होता, परंतु चेंडू आणि चेंडूबळमध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही. हा चेंडू निर्धाव निर्धाव चेंडूमुळे धावसंख्या स्थगित सीमित खुंटेत 24 घरात. थोडस महागड होत चाललेलं आता आव्हान दिसतंय. 19 चेंडू आणि जवळजवळ अजून 67 धावांची आवश्यकता असताना हा मागील चेंडू सरळ टुलकावून दिलाय बॅकवर्ड पॉइंट मध्ये. एक धाव धावून दोन धाव धावून पूर्ण होत आहेत दोन्ही फलंदाज, धावून दोन धाव पूर्ण करतायत. प्रदीप आपला दोन धावने खातो खोळतोय. सगळे धाव संख्या पोतले 26 घरात. धन्यवाद डीजे. गोलंदीच्या बोळ्यावर वेशीवर पडल्यावरती संकेत 18 चेंडू आणि 65 धावांची आवश्यकता. संकेत त्याचे सहकारी खेळाडू त्याचं वय सांगताना 16 वर्ष. बघूया 16 वर्षाचा हा गोलंदाज, बघूया कशा प्रकारचा खेळ दाखवतोय. या स्पर्धेतील सर्वात छोटा खेळाडू म्हणून त्याची गणना केली जाईल 16 वर्षाचा हा खेळाडू. बघूया आणि हा चेंडू हलोवर प्रकारचा लेग स्पिन प्रकारचा चेंडू आणि पहिला चेंडू निखिल यासारख्या फलंदाजाला निर्धाव टाकणे यश मिळते आणि याच्यावरून त्याचं कौशल्य दिसतंय म्हणून त्याने त्या कर्णधारांनी त्याच्या हातात चेंडू सोपवलाय आणि त्या कर्णधाराच्या निर्णयाला दाद देताना साथ देताना गोलंदाज संकेत. संकेत पंचांच्या डाव्या बाजूला गोलंदाजी करतोय आणि हा शॉर्ट पिच प्रकारचा चेंडू डाव्या एसटीचा खूपच बाहेरचा चेंडू फलंदाज निखिल आणि तो सोडून दिला. अवांतरच्या रूपाने एक धाव संख्या संघासाठी मिळते. संघाची धाव संख्या पोहोचली 27 वरती. अजूनही संकेत याचा मागील चेंडू थोडासा दिशाहीन चेंडू हलवर प्रकारची लेग स्पिन प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता याचा, परंतु डावेशी खूपच बाहेरचा चेंडू. पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार सज्ज आणि हा चेंडू ओव्हरप्रिज प्रकारचा चेंडू सरळ भुईसपाट वटका डोळून काढले लॉंग ऑफ मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावचा प्रयत्न प्रदीप याचा आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं तालमेल दोन्ही फलंदाजमध्ये. दोन धाव मिळवण्यात यश मिळतंय, एका चोरटी धाव मिळते संघासाठी आणि संघाच्या धावसंख्या दोन धावणी वाढते. संघाच्या धावसंख्येमध्ये 29 घरा 29 फॉर लॉस ऑफ 3 विकेट. तीन तंबूच्या आशिराला गेलेले फलंदाज आपलं खातं खोलता तंबूच्या आशिराला परतले. तर निखिल मात्र एक हाती किल्ला लढवताना दिसतो वैयक्तिक खेळतो. 21 धावांवरती आज चेंडूचा सामना केला आणि पुन्हा एकदा हलवार प्रकारचा चेंडू जोरकस टोलवायचा होता आणि परंतु
चेंडू आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचं ताळमेळ येत नाहीये. चेंडू आणि चेंडू फळी मध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध येत नाही. चेंडू निर्धाव राहतो. निर्धाव चेंडूमुळे धावसंख्या स्थगित राहते, सीमित राहते, खुंटीत राहते. 29 घरात 29 फॉर अ लॉस ऑफ 3 विकेट्स. संकेत अप्रतिम मारा करताना दिसतोय. हा पुन्हा एकदा लो फुलटॉस प्रकारचा चेंडू. लॉंग ऑन मध्ये एक साजेसे क्षेत्ररक्षण होते, एक धाव मात्र मिळते. आता मात्र थोडासा निराशाजनक खेळ दिसतोय कामोडे संघाकडून, कारण 91 धावांचा पाठलाग करताना तिसरं षटक प्रगती पथावर असताना तिसऱ्या षटकातील 4 चेंडू टाकून झाल्यात गोठवली संघाकडून. आणि हा चेंडू आता मात्र झुलकावून दिला प्रदीप आणि हवेमध्ये. आणि पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन कामोडे संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही, चांगला झेल टिपतोय. आणि हा चौथा हादरा हा चेंडू आता मात्र टोळून दिला लॉंग ऑन मध्ये. वन बाउन्स ओवर टू द डिफेन्स फॉर द 4 रन्स. आणि विथ दिस 4 रन स्कोर मूव्ह ऑन टू द 34. तिसरा षटक तीन षटक संपतात. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34. आता उर्वरित 12 चेंडू मध्ये 57 धावांचा डोंगर चेस करायचा आहे काम गोठवली संघाला. कामोडे संघाने आपलं या सामन्यामध्ये जबरदस्त वर्चस्व राखून ठेवलंय. अप्रतिम खेळ करताना दिसतंय कामोडे संघ. भगव्या जर्सी मध्ये खेळताना जबरदस्त खेळ करताना दिसतायत कामोडे संघाचे खेळाडू. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आलं दैवत. अप्रतिम खेळ करताना दिसतात कामोडे संघाचे खेळाडू. आणि हा डावकुऱ्याचा गोलंदाज हा फटका मात्र एक भुईसपाटा फटका टोळून काढला मिड विकेट मध्ये. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण होते. पुन्हा एकदा एकाच धावेवरती सीमित ठेवलंय गोठवली संघाच्या फलंदाजांना. चांगलं क्षेत्ररक्षण वारंवार करताना दैवत याचा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मागील चेंडू सरळ झुलकावून दिला ओमकार आणि एका धावने आपलं खातं खोललं. आता मात्र साईकला निखिल खेळतो वैयक्तिक 26 धावसंख्येवरती. 11 चेंडू फेस केलेत निखिल याने. 26 धावांमध्ये 2 उत्तुंग षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. दैवत तू निखिल. आणि हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये टोळून काढलाय. आणि हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षण होते, साजेसे क्षेत्ररक्षण होते. तोपर्यंत 2 धाव मिळतात निखिल याला. निखिल पोहोचला या 2 धावांच्या मदतीने 28 वरती आणि संघाला पोहोचवलं 37 घरात. अजूनही 10 चेंडूंचा खेळ शेष शिल्लक बघा. 10 चेंडूमध्ये 54 धावांची आवश्यकता, म्हणजे जवळजवळ 9 चेंडू सीमा पार कराव्या लागतील निखिल याला विजयासाठी. आणि हा चेंडू यथोचित मारा ब्लॉक होल मध्ये टाकलेला एक अप्रतिम चेंडू, बुंदा प्रकारचा चेंडू. फक्त एका धावावरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल निखिल याला. एक अप्रतिम गोलंदाजी, भेदक मारा, अप्रतिम पृथक्करण गोलंदाजीचा आणि तशाच प्रकारचं क्षेत्ररक्षणाची साठ मिळते प्रत्येक गोलंदाजाला कामोडे क्षेत्ररक्षकाकडून. हा चेंडू हळूवार प्रकारचा चेंडू, जोरकस टोळायचा तर प्रदीप याला ओंकार याला. परंतु पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते, समाप्ती होते. आणि या निर्धाव चेंडूमुळे धावसंख्या स्थगित राहते 38 घरात. 38 फॉर लॉस ऑफ 4 विकेट. दरम्यान प्रदीपचा पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा तशाच प्रकारचा खोलवर टप्प्याचा चेंडू. आणि पुन्हा एकदा यश संपादन होते गोलंदाज दैवत याला. अप्रतिम भेदक मारा गोलंदाजी करताना दिसतोय दैवत. आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. चौथा षटक संपते. चौथ्या षटका समाप्तीने धावसंख्या स्थिमित, सुमित कुंठित आणि धावसंख्या 38 घरात. आता मात्र या सामन्यामध्ये फक्त उपचारिकता राहिलेल्या दिसते, कारण शेवटच्या षटकात 6 चेंडू तर 53 धावांचं आव्हान आहे ते गोठवली संघासमोर. आणि या उर्वरित 6 चेंडूंसाठी मी विनंती करेन. तर त्याच दरम्यान सार्थक इलेव्हन कोलशेत या संघानं लगेचच तयार राहायचं. यानंतरची लढत तुमची असणार आहे. नाणेफेकीसाठी आपला कर्णधार आपण आमच्या मंचाकडे त्वरित पाठवा.
या सामन्यातील विजयी संघ आणि सार्थक इलेवन कोळशेत या संघांदरम्यान ही आगामी लढत असणार आहे. पहिल्या गटामध्ये आजच्या सकाळच्या सत्रामध्ये कुमार इलेवन तुर्भे या संघाने मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केलाय. तर त्याच दरम्यान या पुढच्या दुसऱ्या गटातील ब गटातील या दुपारच्या सत्रातील आगामी लढत असेल त्या लढतीतील विजयी संघ हा पहिल्या गटातील विजयी संघासमोर क्वार्टर फायनलचा सामना खेळेल. तर या स्पर्धेचा कालच्या दिवसाचा विचार केला अमर तर कालच्या दिवसामध्ये वाघविल संघानं जो खेळ केला त्या खेळाच्या जोरावर त्यानं मात्र टॉप थ्रीमध्ये प्रवेश केलाय. आत्ता मात्र या संघाच्या या विद्यमान सामन्यामध्ये फक्त फॉर्मॅलिटी बाकी आहे. औपचारिकता ज्याला म्हणतात आणि असं असताना मात्र इथं जय हम हनुमान कामोटे संघाचं मात्र मी नक्कीच कौतुक करेन. फलंदाजी करत असताना अगदी धावसंख्येचा उच्चांक गाठला आणि या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचं जे उच्चांक आहे कालच्या दिवसामध्ये मात्र धावांचा जो उच्चांक जो होता तो मात्र 98 धावांचा होता. त्याचा पाठलाग देखील केला होता आणि प्रतिस्पर्धी संघानं तब्बल धावपलकावर 91 धावा काढल्या होत्या. एका चेंडूमध्ये 9 धावांची अशी ती कालच्या सत्रातील क्वार्टर फायनलची ती लढत होती आणि त्याच्यानंतर मात्र आजच्या दिवसातील हा दुसरा धावसंख्येचा उच्चांक गाठला जातोय. एकंदरीत काय तर जय हनुमान कामोटे संघाचा आपल्या नावाला प्रचलित असा हा एक जबरदस्त खेळ या मैदानावर इथं बघायला मिळतंय. जवळजवळ विजयावर शिक्कामोर्तब करताना पाहायला आपल्या निदर्शनास येतंय. इथं विकेटचं पतन होईल. आणि इथं जय हनुमान कामोटे संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. गोटिवली संघ आपण आपला प्रवेश या स्पर्धेमध्ये नोंदविला. हार्ड लक बॅड लक आणि तुमच्यासाठी देखील शुभेच्छा असतील पुढच्या स्पर्धांसाठी. आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन टू जय हनुमान कामोटे संघ. आपल्या नावाला साजेसा खेळ तुम्ही केला. चांगली फलंदाजी केली. फलंदाजी करत असताना अगदी धावांचा उच्चांक गाठला. आजच्या दिवसातील धावांचा उच्चांक गाठला आणि तब्बल धावपलकावर 90 धावा आणि 90 धावांचं जे टार्गेट इथं मात्र अगदी मी म्हणेन की वन साइड मॅच झाली. असं असताना मी मॅन ऑफ द मॅच ज्यानं या आजच्या या दिवसातील दुसरं अर्धशतक झळकावलं. 17 चेंडूमध्ये तब्बल 52 धावा कुठून काढल्या. अगदी गोलंदाजांचा कर्दन काल हा ठरला गेला. सोनू पाटील ठरतोय जय हनुमान कामोटे संघाचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी. सन्माननीय विजयजी नाईक यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच च पारितोषिक इथं मात्र प्रदान करण्यात येईल. सोनू पाटील वेल ब्लेट वेल बॅट. 17 चेंडू आणि 52 धावा या स्पर्धेतील दुसऱ्या अर्धशतक झळकावलं गेलं. तर यानंतरची लढत लगेचच असणार आहे कोळशेत संघाचा कर्णधार आपण त्वरित या. त्याच दरम्यान यस कम अँड दोन्ही संघांच्या दरम्यान सन्माननीय विजयजी नाईक यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक इथं होतंय. सार्थक इलेवन कोळशेत विरोधात जय हनुमान कामोठे. हेड्स इज द कॉल अँड कॉल गोज विथ कोळशेत. आणि लगेचच आपण आपला निर्णय घ्या आणि त्वरित सामन्याला देखील सुरुवात करा. तर हा सामना दोन्ही कॅप्टन्सच्या माहितीसाठी सांगू इच्छितो. हा सामना 4 षटकांचा असणार आहे. निर्धारित बरोबर 20 मिनिटांमध्ये कामोठे संघ आणि कोळशेत संघ तुम्हाला सूचित करण्यात येत आहे. निर्धारित बरोबर एक इनिंग 20 मिनिटांमध्ये संपायला हवी. 5 मिनिटे तुम्हाला एका षटकासाठी दिली जातील. एकंदरीत काय तर 40 मिनिटांमध्ये हा सामना उरकला जाईल अशी एक अपेक्षा. असं असताना तुम्ही चांगला खेळ करा. दोन्ही संघाला या महत्वाच्या सामन्यामध्ये शुभेच्छा असतील. चांगला खेळ करा आणि इथं मात्र जो चांगला खेळ करेल तोच या स्पर्धेतील आपलं स्थान पुढच्या फेरीसाठी निश्चित करेल. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं की तुर्भे कुमार इलेवन तुर्भे संघ यांना पुढच्या फेरीमध्ये मजल मारले
तर आता मात्र या दुसऱ्या सत्रातील एका संघांवर मात करून हे दोन्ही संघ एकमेकांसोबत भिडतील. बघूया दोघेही संघांचा जर विचार केला तर दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघांमध्ये जबरदस्त अनुभवी असे फलंदाज गोलंदाज आहेत. पहिल्यांदा नाणेफेक जिंकली ती म्हणजे कोळशेत संघानं आणि एक पुन्हा एकदा एक ट्रॅडिशनल निर्णय घेतला तो म्हणजे शतरक्षण करण्याचा. तर आपण बघतोय कोळशेत संघाचे 11 खेळाडू मैदानाकडे जाताना बघायला मिळत आहेत. त्याच दरम्यान शशकांत पाटील आणि शशी मेहर आणि गुरुनाथ पाटील असे पंच आपण बघतोय कालच्या दिवसापासून त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पंचांची भूमिका पार पाडण्यात येत आहे. त्यांचं देखील पुन्हा एकदा आभार. अगदी यथोचित निर्णय कालच्या दिवसापासून आजच्या दिवसामध्ये देखील अगदी अव्वल दर्जाची पंचांची भूमिका पार पाडण्यात येत आहे. तर त्याच दरम्यान आमच्या गुरुवर्य समान गहिनीनाथ दादा आपण देखील आमच्या समालोचन कक्षामध्ये आसनस्थ होण्यासाठी यायचं आहे. नक्कीच त्यांची देखील उपस्थिती पुढच्या सामन्यामध्ये आम्हाला या मंचावर दिसेल अशी एक अपेक्षा बाळगतो. घेऊन जातो तुम्हाला सामन्याकडे. एक नवीन सामना नवीन रंगत नवीन लढत आपल्या भेटीसाठी येते. आपण बघतोय समाजसेवक चषक 2020 हे भव्य दिव्य अतिशय विलोभनीय या स्पर्धेचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण यंदाच्या सीझन मध्ये जर नेरूळ नगरीतील या नवी मुंबईतील या नेरूळ नगरीचा विचार केला तर करावे येथे या भूमिपत्र मैदानावर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या राशीची यंदाच्या मोसमातली स्पर्धा आहे. या स्पर्धेचं हे दुसरं पर्व 2017-18 पहिलं पर्व यशस्वीरित्या पार पडलं होतं वावला ग्रुप संघानं. मी पुनश्च धन्यवाद देतो या वावला ग्रुप संघ आणि त्यांचे सर्व सहयोजक आयोजक आणि त्यांची संपूर्ण कमिटी. मग त्यांचे पाठीरागे भालचंद्र तांडेल साहेब असतील त्यांच्या समवेत एकनाथजी तांडेल साहेब असतील. तसेच या खेळपट्टीचा जर विचार केला तर 40+ माध्यमातून या खेळपट्टीची रचना केली गेली आणि देखरेख देखील केली जात आहे. मी चालतोय सरळ सामन्याकडे. पंचांचा इथे इशारा येईल. पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज तयार ज्या गोलंदाजांना मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली सुरुवात करून दिली होती नागराज. फलंदाज परेश पहिला चेंडू चांगला पवित्रा आक्रमक पवित्रा घेतोय. खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट म्हटलं अमर की आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा हा खेळ आहे. आणि पहिल्यांदाच आक्रमण केलं तर मात्र समोरच्या संघाला आपल्याला खिंडीत गाठता येतं असाच कुठेतरी पवित्रा घेतला जातोय. समोरच्या संघाचा विचार केला तर कोळशेत संघानं मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळ रंगवला. विचुंबे सारख्या मोठ्या संघाला मात्र पराभवाच्या छायेमध्ये लोटून आपलं स्थान पुढच्या फेरीमध्ये नोंदविला. तसं असताना मागचाच नुकताच झालेला सामना वन साइड मॅच जरी झाली असेल तर जय हनुमान कामोठे संघाचा विचार केला तर त्या फलंदाजाच्या बॅटमध्ये निघालेल्या त्या 50 धावा आणि तो आत्मविश्वास घेऊन हा संघ मात्र मैदानामध्ये उतरला. अक्रॉस द लाईन हा चेंडू मारायचा होता. डीप फाईन लेग आणि लॉंग लेगच्या त्या क्षेत्राच्या वरनं बॅट न जरूर फिरवली होती. चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही. यष्टीरक्षकाला देखील चकवलं जाते. त्याच्यानंतर मात्र बाईच्या रूपाने ही एक धाव येईल आणि या एका धावानं मात्र स्ट्राईक इथं रोटेट होईल. सलामीला आलेला त्याचा साथीदार जो मगाशी नॉनस्ट्रायकर एंडला होता तो मात्र आता पहिल्यांदाच पवित्रा घेईल. पंचांकडनं पवित्रा घेतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अतिशय अनुभवी असा गोलंदाज कोळशेत संघाच्या वतीनं पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि 4 षटकांचा सामना असल्या कारणानं फक्त 1 षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल. या षटका दरम्यान आपण बघतोय की 2 शतरक्षक सीमारेषेलगत लावण्याचा तुम्हाला तुमच्याकडे मुभा असेल. असं असताना मात्र सुबोध आणि त्याच्या समवेत जोडलेला परेश आता मात्र कुठेतरी थोडासा संत खेळ बघायला मिळतंय. कारण नागराजकडे असलेला त्याचा अनुभव तो अनुभव पूर्णपणे पणाला लावून इथं मात्र त्यांच्या माध्यमातून हे चांगलं षटक फेकलं जात आहे. अचूक टप्प्याची गोलंदाजी जरी हळुवार पद्धतीची असली तरी मात्र अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे. बघा उंचकुरा असा फलंदाज मजबूत शरीराष्ट्रीय असल्या कारणानं मात्र त्याला देखील अंगावर चेंडू फेकले जातात. चेंडू रिलीज केल्यानंतर मात्र थोडासा कुठेतरी आउटस्विंग झाला तो चेंडू आणि बॅटच्या अपेक्षित स्थळी हा चेंडू बसला नाही. टॅप केला गेला एक धाव मिळाली स्ट्राईक इथं रोटेट झाली. पुन्हा एकदा एका धावनं धावपळक पुढे सरकला. धावा येत आहेत या षटकामध्ये प्रगतीपथावर असताना धावसंख्या 6 फॉर नन.
अगदी संत अशी सुरुवात होते, कारण महत्त्वाचा सामना या सामन्यामध्ये या महत्त्वाच्या षटकामध्ये पावरप्लेच्या षटकामध्ये धावा येणं जरुरी आहे, धावा येणं जरुरी आहे असं भाकीत होतंय काय. इथं मात्र सफल होऊन हा रिव्हर्स अटेम्प केला जातोय, चांगला कनेक्ट करतोय हा चेंडू. इथं मात्र शतरक्षक 30 यार्ड सर्कलमध्ये असल्या कारणानं आउटफील्ड देखील फास्ट आहे, आउटफील्डचा देखील फायदा मिळतोय तो म्हणजे जय हनुमान कामोटे संघाला. इथं या बॅटमधनं निघालेला हा चौकार, 4 मोर ॲडेड इन द टोटल, टोटल स्कोर मूव्ह ऑन 10 फॉर नन. आता मात्र पहिलं षटक हे प्रगतीपथावर असताना मात्र धावा बघायला मिळत आहेत त्या म्हणजे 10. थोडासा कुठेतरी धावांना आकार येतोय, उकार येतोय, धावा वृद्धिंगत पावली जातोय. आणि इथं मात्र आगामी चेंडू पुन्हा एकदा फेकण्यासाठी गोलंदाज नागराज तयार. हा चांगला फटका, क्रिकेट मधला अतिशय अव्वल दर्जाचा हा फटका, इनसाइड आउट स्टँड अँड लॉफ्ट अँड डिलिव्हर. या 4 धावा येतील आणि मगाशी देखील एका सामन्यामध्ये असं प्रत्यक्ष बघायला मिळालं, पूर्वार्धचे 4 चेंडू सिंगल डबल्सवर कॉन्सन्ट्रेट केलं होतं म्हणजे सेट झाले होते फलंदाज. त्याच्यानंतर मात्र शेवटच्या 2 चेंडूवर मात्र आक्रमण केलं होतं, असंच हे प्रात्यक्षिक इथं मात्र रिपीट होत आहे. आणि ते असताना मात्र धावसंख्येचा विचार केला तर कुठेतरी धावांना आकार आल्यासारखं बघायला मिळत आहे. मी विनंती करेन कोलशेत संघ लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या, कुठल्याही प्रकारचे टीम मीटिंग्स नको. तुम्हाला 2 षटकानंतर 1 मिनिट दिला जाईल, त्या 1 मिनिटामध्ये तुम्हाला कुठले डावपेच रचायचे असतील, ड्रिंक्स ब्रेक असेल तो तुम्हाला घ्यायचा आहे, ते तुम्हाला युटिलाइज करायचं आहे. 2 षटकानंतर तुम्हाला आम्ही नक्कीच सूचित करू, त्या 2 षटकानंतर तुम्ही तो 1 मिनिट युटिलाइज करू शकता. मात्र आता कुठल्याही प्रकारचं टीम मीटिंग्स नको. अमर पहिलं षटक इथं संपलं, पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा येत आहेत धावपलकावर 14. म्हणजे मी म्हणेन की संत जरी सुरुवात झाली, पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आल्या होत्या, 6 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर नंतरच्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार आले, त्या 2 चौकाराच्या साह्यानं इथं धावा येत आहेत त्या म्हणजे 14. आता मात्र क्षेत्ररक्षण फैलावलं. आपण बघतोय परेश आणि त्याचा साथीदार सुबोध या 2 फलंदाजांच्यासाठी. इथं मात्र क्षेत्ररक्षण फैलावल्यानंतर नक्कीच व्यूहरचना जर बघितली गेली तर मात्र डीप मिडविकेट मध्ये आपल्याला एक क्षेत्ररक्षक बघायला मिळतंय, एक डीप लॉंगन मध्ये एक क्षेत्ररक्षक बघायला मिळतंय. लॉंग ऑफचा विचार केला तर वाईडिश लॉंग ऑफ मध्ये एक क्षेत्ररक्षक बघायला मिळतंय. आणि थोडासा अनकन्व्हेन्शनल फिल्डिंग सेटअप मी म्हणेन, कारण 4 षटकांचा हा सामना आहे. बघूया नवीन गोलंदाज नवीन षटक घेऊन होते. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं हे दुसरं षटक, मिस्टर ओमकर ऑन टू द बॉलिंग मार्क. हा शॉर्ट पिच चेंडू हलवार पद्धतीचा फलंदाजाचा स्टान्स यानं बघितला आणि त्याप्रमाणे चेंडू रिलीज केला. रिलीज केल्यानंतर या चेंडूनं थोडीशी हाईट घेतली, फ्लाईट घेतली आणि फ्लाईट घेतल्यानंतर मात्र चेंडू आणि चेंडू फळीमधलं जे अंतर आहे ते अंतर मात्र कुठेतरी मिस झालं, चुकलं. त्याच्यानंतर मात्र मिस टाईम फटका बघायला मिळाला, टॅप झाला चेंडू, 1 धाव मिळाली, 1 मोर ॲडेड इन द टोटल. नाव टोटल स्कोर मूव्ह ऑन 15 फॉर नन अशी एक सुरुवात असताना मात्र परेशकडे स्ट्राईक दिली जात आहे आणि स्ट्राईक रोटेट केलं तर मात्र नक्कीच तुम्हाला धावा बघायला मिळतील, कारण परेश चांगल्या रिदममध्ये आहे, चांगल्या लयमध्ये आहे, त्याला चांगली लय सापडलंय, चांगला सूर सापडलाय. इथं तसं असताना फुलटोस चेंडू इथं चांगला समाचार घेतोय, मात्र काय क्षेत्ररक्षण केलं जाते, मला वाटतं अनिकेत त्या क्षेत्रामध्ये आहे. तर असं असताना मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय त्या डीप स्क्वेअर लेगच्या त्या पट्ट्यामध्ये. आणि या 2 धावा मिळतील, पुन्हा एकदा धावपळकामध्ये फरक पडेल आणि हळूहळू आता मात्र कुठेतरी धावसंख्येला आकार येतोय. परेश आणि सुबोध असे सलामीचे आलेले फलंदाज आता मात्र या दुसऱ्या षटकामध्ये पूर्णपणे सेट झाले आहेत. मैदानाचा त्यांना अंदाज आहे, मैदानामध्ये कुठल्या दिशेला चौकार येत आहेत, कुठल्या दिशेला षटकार येत आहेत, हवेचा झल कुठे आहे, वारा कुठे वाहतोय. असं असताना मात्र इथं या चेंडूला इलिव्हेशन खूप कमी प्राप्त झालं आणि त्याच्यानंतर मात्र फलंदाज परेश याला परतावं लागेल. अगदी चांगल्या लयमध्ये होता असं असताना त्याच्या बॅटमध्ये चांगले फटके देखील येत होते, मात्र क्षेत्ररक्षक त्या डीप स्क्वेअर लेग मध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात आहे अनिकेत मगाशी नक्कीच ज्याच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी झाली त्याच क्षेत्ररक्षकाकडनं मात्र आता चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. एक चांगला चेंडू बॅकअप केला होता त्यानं, हाय
जंप केलं होतं, स्वतःला झोकून दिलं होतं. तुम्हाला जीवाच्या आकांताने क्षेत्ररक्षण करावं लागेल आणि तसं असताना मात्र इथं गोलंदाजाचा आत्मविश्वास नक्कीच उंचावेल. त्याचा परफॉर्मन्सचा विचार केला, या षटकाचं विश्लेषण करायचं झालं तर मात्र या षटकामध्ये आत्तापर्यंत फेकले गेलेले चेंडू आणि धावा फक्त आणि फक्त 3 धावा अर्जित करतो या गोलंदाजाचं कौतुक करावं असं वाटतंय, कारण 4 षटकांचा अगदी शॉर्ट फॉर्मॅटचा हा खेळ आणि असं असताना मात्र दुसरं षटक जे म्हटलं जातं की या पहिल्या षटकामध्ये ज्या 14 धावा आल्या होत्या त्याच्यानंतर कुठेतरी हाणामारी करतील. त्याच दरम्यान परेश मात्र बाद होते आणि नवीन फलंदाज कोण येतोय, मिस्टर विक्रांत पहिल्यांदाच पद प्रतिमा घेईल. ओहो काय व्हेरिएशन आहे बघा, फलंदाज यानं देखील हलकीशी स्माईल दिली आम्हाला इथं कॅमेरामध्ये थोडस कुठेतरी दिसलं, कारण जसं फलंदाजाने स्टान्स बदलला होता, ऑप्स्टमच्या बाहेर आला होता, शफल होऊन त्या चेंडूला फाईन लेग आणि लॉंग लेगच्या वरनं मारायचा त्याचा बेत होता असं असताना मात्र गोलंदाजानं तेच ओळखलं आणि टप्पा बदलला, घेरलं गेलं त्या फलंदाजाला असं असताना आउटस्विंग प्रकारचा चेंडू फेकला गेला. त्यानंतर मात्र इथं रिस्ट्रिक्ट केलं जातंय फलंदाजाला, 2 धावा नक्कीच मिळत आहेत. फलंदाज विक्रांत गेट्स ऑफ द मार्क विथ दिस 2 रन्स फेस्ट ओनली बॉल. आता मात्र आगामी चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज फेकण्यासाठी तयार. मात्र गोलंदाजांना संधी प्राप्त होते असे गोलंदाज इथं मात्र नक्कीच एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून बऱ्याच वेळा विकेट्स मिळवताना बघायला मिळतात, ते प्रात्यक्षिक इथं मात्र सत्यात उतरवलं जाते. गोलंदाज ओमकार याला मिळालेलं हे पहिलं यश, दुसरं यश या षटकामधील अगदी सरासरीची गोलंदाजी. पूर्णपणे मी म्हणेन की पहिल्या षटकामध्ये ज्या 14 धावा आल्या होत्या पूर्णपणे रिस्ट्रिक्ट केलं, या षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त फक्त धावा आल्यात 5 आणि अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक असेल तर 5 चेंडू फेकले गेले आणि फक्त 5 धावा अर्जित केला एकंदरीत काय, तर मात्र इथं कोळशेत संघाचा हा एक अतिशय चांगला खेळ. मी म्हणेन की याने कमबॅक केलाय जरूर, मात्र येणारे चेंडू असतील आणि येणारे चेंडू मात्र काय उपद्रव करतोय हा फटका झेल खाली. इथं मात्र दोन्ही क्षेत्ररक्षक धावतील, लॉगॉनचा क्षेत्ररक्षक त्याचबरोबर डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक देखील धावला होता, मात्र चेंडू नो मॅन्स रिजन मध्ये लँड होईल, 1 बाउन्स तोपर्यंत मात्र चेंडू फेक होईल, तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. 2 षटकांचा इथं खेळ संपला जातोय, 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाच्या एकूण धावसंख्येत देखील भर होत आहे. संघाच्या एकूण धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 2 विकेटच्या मोबदल्यात 20 वर. आता मात्र सरासरी 21 वर पोहोचते, 10.5 ची सरासरी इथं गाठताना बघायला मिळते. तर ही जी टीम खेळते ती टीम मात्र पॅक केली गेले, ती म्हणजे विकी नाकवा आमच्या करावेचे सुपुत्र त्याचबरोबर गोविंदा भुईर या दोघांच्या संयुक्त सहकार्यातून, मी म्हणेन की संयुक्त विद्यमाने आणि त्यांच्या माध्यमातून पॅक केलेली ही टीम, त्यांचं बोलवणं केलं या मैदानावर खेळ करतायत ते संघ, चांगला खेळ करतायत. त्यांच्या चेहऱ्यावर देखील स्मित अशा आम्हाला बघायला मिळते, कारण आपण पॅक केलेली टीम जेव्हा चांगला खेळ करत असते तेव्हा कुठेतरी आनंद असतोच आणि असं असताना आपण बघितलं गेलं तर मागचा सामना देखील चांगला रंगला गेला, विचुंबेसारख्या चांगल्या संघाला मात्र पराभवाच्या छायेमध्ये लोटलं गेलं आणि आता मात्र नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर येईल अनिकेत, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. एक उंचकोरा असा हा गोलंदाज, हाय ॲम ॲक्शन आहे या गोलंदाजाची, चांगला स्टान्स आहे, अगदी हलवार पद्धतीचा स्टान्स जरी असला तरी मात्र याच्याकडे कल्पकता आहे, याच्याकडे आहे वैविध्यता आणि याच्याकडे चांगलं व्हेरिएशन देखील बघायला मिळते. सुबोध साठी आता मात्र मारा करेल. ओहो बघा कसं या चेंडूला आणि या फलंदाजाला चकवला, जसा हा गोलंदाज जिथे रनअपसाठी जिथे येतोय तिथून जसा सुरुवात करतोय, ज्या पद्धतीने चेंडू बोटांवर फिरवतोय अगदी
अगदी सेम टू सेम मी म्हणेन की आशिष नेहराचं हे एक हुबेहूब प्रात्यक्षिक बघायला मिळतंय. बघा त्याचा हँड, बघा लेफ्ट हँड, आणि असं असताना इथं मात्र थोडं शत्रक्षणाची साथ हवी होती तसं घडत नाहीये. इथं मात्र षटकार येतोय आणि शत्ररक्षकाकडनं झालेली चूक आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये चुकीला कुठल्याही प्रकारची माफी नसते. या क्षेत्ररक्षकाला नक्कीच मी म्हणेन की कर्णधार डिमोट करतोय आणि सहा धावा मात्र इथं बहाल केल्या जात आहेत. ते म्हणजे सुबोध याला, सुबोध याच्या बॅटमधनं निघालेला हा पहिला षटकार. त्याच्यानंतर मात्र कुठेतरी धावांना आकार येतोय, धावसंख्या पोचते ती म्हणजे बिनबा दोन बाद 27 वर 27. पुन्हा एकदा अनिकेत तयार, अनिकेत टू सुबोध, सुबोध तो अनिकेत, अशी एक चकमक. हा शॉर्ट पिच चेंडू, टप्पा बदला, चेंडूना इलेव्हेशन कुठल्याही प्रकारचं नाहीये. उंची जास्त, लांबी कमी, फ्लाइट जास्त, लेंथ कमी, असा हा फटका. इथं मात्र फलंदाज सुबोध याला मात्र मगाशच्या चेंडूवर संधी मिळाली होती. त्याच्यानंतर मात्र लगेचच दुसऱ्या चेंडूवर त्याचा षटकार मारण्याचा मोह तो त्याला आवरता आला नाही. सुबोध याला परतावं लागतंय, तो परततोय. संघाची तिसरी विकेट तंबूच्या आश्रयाला जाते. जसा चौथा गडी क्रीज कडे जाईल, मी संधी देतोय डीजे ऑपरेटर, डीजे प्लीज. धन्यवाद, धन्यवाद डीजे. तर अनिकेत ज्याचं मगाशी कौतुक झालं होतं तोच गोलंदाज मागच्या चेंडूवर मिळालेलं त्याला यश. फलंदाजाचा स्टँड चांगला होता, फुटवर्क चांगलं होतं, मात्र त्या फलंदाजाच्या फुटवर्कला ओळखलं, रिकॉग्नाइज केलं. बघा गोलंदाजाचं रिफ्लेक्स, ही एनर्जी, इतकी एनर्जी, इतका गरमागरमीचं हे वातावरण. आता कुठेतरी घडायला 5 वाजलेत, कुठेतरी थोडस ओसरत चाललेलं हे वातावरण. मात्र खऱ्या अर्थानं सुरुवात जेव्हा केली तेव्हा घडायला 3 ठोका झाला होता. गरमागरमीच्या वातावरणात त्यांनी खेळ चालू केला. असं असताना इतकी एनर्जी येते कुठून, इतका स्टॅमिना येतो कुठून? हे सर्व फिटनेसचा एक फंडा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. आणि त्यासाठी मात्र नक्कीच सराव हा एक तुमच्यासाठी उपाय आहे. ओहो, हा व्हेरिएशनचा चेंडू. या चेंडूला पडल्यानंतर गती प्रदान झाला. आउटसाइड ऑफस्टिक म्हणजे 6th लाईनचा हा चेंडू. ज्या पद्धतीनं या चेंडूला रिलीज केला होता मगाशी मी म्हटलं हाय ॲम ॲक्शन आहे. चेंडू जसा रिलीज केला तसा फलंदाजाला कुठल्याही प्रकारचं त्या चेंडूवर कनेक्शन जमलंच नाही. जसं बॅट फिरवेल त्या अगोदरच चेंडू निघून गेला. पुन्हा एकदा अनिकेत 4-5 पावलांचा छोटा सरनप धावतोय. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, मगाशी सरळ बॅटनं बॅट फिरवली होती त्याच फलंदाजाने. आता मात्र रिव्हर्स स्वीपचा त्याचा प्रयत्न देखील फसला जातोय आणि इथं मात्र तिसऱ्या षटकाची देखील समाप्ती होतोय. 3 षटकांचा इथं खेल संपतोय. 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्येचा विचार केला तर धावा येत आहेत धावपलकावर 28. अनिकेत याचं कौतुक नक्कीच करेन. या षटकामध्ये जरी 7 धावा आल्या तरी त्या 7 धावा मात्र जो षटकार जर अडवला असता तर मात्र फक्त एका धावाचं हे षटक असतं. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तर च्या कुठल्याही भाषेला स्थान नसतं, कारण क्रिकेटला नेहमीच म्हटलं जातं क्रिकेट इज ॲब्सोल्युट गेम ऑफ चान्सेस अँड ग्लोरियस अनसर्टेनिटीज. क्रिकेट हा चान्सेसचा गेम आहे. तुम्हाला चान्सेस घ्यावे लागतील, तुम्हाला संधी कोणी देणार नाही आहे, तुम्हाला संधी स्वतः निर्माण कराव्या लागतील. आणि असं असताना चांगला खेळ करत असताना मात्र चौथा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर येतोय. एक मीडियम पेसरचा हा फुलटोस चेंडू, या चेंडूचा चांगला समाचार घेतला. चेंडू झरल भिरकावून देतोय डीप मिड विकेटच्या पट्ट्याच्या वरनं. हा येईल खणखणीत षटकार. डीजे प्लीज. थँक्यू, थँक्यू डीजे.
तर षटकार कोणाच्या बॅटमधनं येतोय, तो षटकार येतोय सोनू याच्या बॅटमधनं, जो चांगल्या रिदम मध्ये आहे. मागच्या सामन्यामध्ये ज्यानं आजच्या या स्पर्धेतील आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक झलकावलं, 17 चेंडूमध्ये तब्बल 51-52 धावा काढून काढल्या, कुठून काढल्या. हा तो फलंदाज सोनू पाटील येतोय स्ट्राईकवर, त्याच्या बॅटमधनं लो फुलटोसचा चेंडू, त्या चेंडूचा चांगला समाचार घेतलाय त्यानं. ओहो, इथं मात्र नक्कीच काकांचं एक वक्तव्य मला आठवतंय, समीर सोमणे सर हे देखील या जेव्हा जेव्हा मैदानामध्ये असं चित्र दिसतं, जेव्हा जेव्हा फलंदाज छपल होतो आणि मागच्या बाजूने जेव्हा जेव्हा क्लीन बोल्ड केलं जातं, घराचं मागचं दार उघडं ठेवलं तर चोरी होणारच. मी म्हणेन की हा दरोडा पडलाय, कारण सोनू सारखा मोठा मासा गळाला लागलाय, तो म्हणजे कोळशेत संघाला आणि कोळशेत संघाचे पॅकर्स, त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा चांगलं स्मित असं बघायला मिळतंय. का नसावं, कारण आपला संघ, आपण पॅक केलेला संघ चांगला खेळ करतोय. विकी नाखवा आणि त्यांच्यासोबत जोडला गेलाय तो म्हणजे गोविंदा भोईर. त्याच दरम्यान इथं मात्र गोलंदाज, ज्या गोलंदाजाला आलेलं पहिलं यश, नवीन फलंदाज पहिल्यांदाच प्रतिमा घेतोय पंचांकडून. मिस्टर संजय, एक मजबूत शरीरयष्टी जरी असली तरी मात्र आता हाणामारी करावी लागेल, धावसंख्येला कुठेतरी खील लागलाय. आहा, खराब चेंडू. या चेंडूला मात्र क्रिकेटमध्ये गोलंदाजीच्या भूमिकेमधनं कुठल्याही प्रकारचं स्थान नसेल. येस, आणि यू विल बी पनिश्ड, पनिश्ड फॉर नो वेस्ट हाईटच्या वरती तुम्हाला पनिश केलं जाते, पहिली वॉर्निंग तुम्हाला दिली जाते. जर तुम्ही असाच प्रकारचा चेंडू जर परत एकदा फेकला तर तुम्हाला रिस्ट्रिक्ट केलं जाईल, प्रोहिबिट केलं जाईल, तुम्हाला तुमच्या गोलंदाजीवर बंधन आणलं जाईल, बदली गोलंदाज वापरावं लागेल, जे मागच्या सामन्यामध्ये झालं. वेस्ट हाईटचा नो चेंडू प्लस फ्री हिट. गोलंदाज तयार आणि हा चांगला फटका मारायचा होता, जोरखस बॅट फिरवली होती, मात्र बॅट स्विंग चांगली होती असं असताना मात्र फ्री हिटचा हा चेंडू होता. त्याच्यानंतर मात्र ते शॉर्ट कव्हर्स मध्ये फक्त एक धाव मिळाली. धावसंख्येचा जर विचार केला तर हळूहळू का होईना, मात्र जय हनुमान कामोटे संघ पुढे मात्र धावसंख्येला थोडासा आकार देत राहिलाय, तर धावा पोहोचतायत या चौथ्या षटकाच्या अखेरीस. आपण बघतोय धावसंख्या 4-37 कधी 4-37 अशी धावसंख्या असताना पुन्हा एकदा गोलंदाज तयार, धावतोय, पपिंग क्रीज क्रॉस करेल. हा शॉर्ट पिच चेंडू, या शॉर्ट पिच चेंडूचा चांगला समाचार घेतलाय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न होता मात्र तो प्रयत्न तसाच राहिला, सरळ तो चेंडू डोक्याच्या वरनं बघत राहिला आणि सरळ सीमारेषा पार जातोय. या मिळतील 6 धावा, या 6 धावांच्या सहाय्यानं संघाच्या धावसंख्येत मात्र भर होतोय, संघाची धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 43 वर. 43 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात, आता मात्र कुठेतरी धावांना आकार आलाय अमर, कारण या जर या स्पर्धेतील कालच्या दिवसाचा जर विचार केला तर तब्बल 98 धावांचा उच्चांक गाठला होता एका संघानं, आणि आजच्या दिवसाचा जर विचार केला तर मागच्याच सामन्यामध्ये कामोटेच संघानं 90 धावा पार केल्या होत्या, असं असताना इथं मात्र रनआउटची विकेट बहाल केली जाते आणि नक्कीच फलंदाज इथं बाद होईल. अजूनही या षटकातील म्हणजे पहिल्या इनिंग मधील अंतिमचा चेंडू बाकी असेल, एक चेंडू शिल्लक आहे, एक चेंडू शिल्लक असताना मात्र या शेवटच्या चेंडूवर किती धावा येतील हे मात्र बघण्यासारखं असेल, कारण फलंदाज जो स्ट्रायकर एंडवर जाईल त्या फलंदाजाच्या मनगटामध्ये ताकद आहे. त्याचे प्रयत्न मगासपासून झालेत मात्र त्याच्या बॅटनामधनं कुठल्याही प्रकारचा मोठा फटका अजूनपर्यंत आला नाहीये. हा शेवटचा चेंडू असेल, धावांचा जर विचार केला तर धावा मागच्या चेंडूवर आलेली, धावसंख्या 43 आहे, शेवटचा चेंडू असेल आणि हा मोठा फटका मारायचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये झेलखाली गोलंदाज येतोय आणि गोलंदाज इथं मात्र पूर्णपणे मिसजज होतोय त्या चेंडूला, कुठल्या प्रकारचं जजमेंट गोलंदाजाला जमलं नाही. त्याच दरम्यान ही एक धाव मिळाली, या एका धावाच्या सहाय्यानं या दोन धावा मिळतायत. येस, आणि या दोन धावाच्या सहाय्यानं संघाच्या एकूण धावसंख्येत भर होते. 4 षटकांचा इथं खेल संपला जातोय. 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या 5 विकेटच्या मोबदल्यात पोहोचतय ती म्हणजे 45 वर. 45 धावा म्हणजे 46 धावांचं टार्गेट आहे. 46 धावा म्हणजे जवळजवळ
11.5 ची सरासरी तुम्हाला गाठावी लागेल आणि 11 धावा षटकामागे जर का काढायचे असतील अमर तर एका षटकामागे कदाचित एक चौकार किंवा एक षटकार यायलाच हवा. कारण जर मैदानाचा विचार केला तर घड्याळात 5 वाजलेत आणि सध्याची विद्यमान जर परिस्थिती बघितली तर मात्र कुठेतरी ओसरत चाललेलं हे वातावरण आणि जसा सामना पुढे जाईल तसा मात्र गोलंदाजांना पूरक असं एक वातावरण निर्माण होईल आणि असं असताना मात्र फलंदाजी मात्र तुम्हाला चांगली करावी लागेल. एकेरी दुहेरी धावसंख्या देखील तुम्हाला त्याच्यावर देखील कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. जेव्हा कुठे कुठे संधी मिळेल तेव्हा एका धावेचं दुसऱ्या धावेमध्ये दोन धावांचं तीन धावांमध्ये कन्वर्जन करावं लागेल. त्याच दरम्यान जर प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर मात्र जय हनुमान कामोठे संघ हा एक मोठा संघ आहे. या पनवेल नगरीतील आपल्या या पंचक्रोशीतील नवी मुंबईतील एक मोठा संघ आहे आणि तो संघ मात्र इथं त्या धावा डिफेंड करताना कसा काय खेळ करतील. चला सलामीचे फलंदाज पाठवा कोलशेत संघ. चार षटक आणि जिंकण्यासाठी 46 धावांचं टार्गेट आहे आणि या 46 धावा मात्र तुम्हाला जर काढायच्या असतील तर मात्र कुठेतरी 11.5 ची सरासरी ही मात्र कंटिन्यू ठेवावी लागेल. पहिल्या षटकापासून जरी हानामारी नाही केली तरीही चालेल मात्र कुठेतरी एक कॅल्क्युलेटिव्ह गेम करायला लागेल. कोलशेत संघाचा विचार केला तर या कोलशेत संघाला विकी नाखवा आणि गोविंदा भोईर या दोघांनी मात्र इथं त्यांचं बोलवणं केलंय. या संघाला चांगलं पॅक केलंय आणि चांगला खेळ साकारताना बघायला मिळतात. चार षटकामध्ये प्रतिस्पर्धी कामोठे संघ ज्या संघानं मागच्या सामन्यामध्ये तब्बल 90 धावा कुठून काढल्या होत्या आणि त्या संघाला कुठेतरी या चार षटकामध्ये म्हणजे 24 चेंडू जे फेकले गेले 45 रोखलं गेलं. कारण 46 धावा या मैदानामध्ये सध्याच्या घडीला जर बघितलं गेलं विद्यमान परिस्थिती जर बघितली गेली तर अगदी फायटिंग टोटल आहे. चला सलामीचे फलंदाज पाठवा. कृपया कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब करू नका. तर दोन्ही फलंदाज जसे मैदानाकडे जातील मी पुन्हा एकदा माईक सोपवेन माझे सहकारी समालोचक. बऱ्याच कालावधीनंतर इथं मायक्रोफोनवर आम्हाला हे धावतं समालोचन शेअर करण्यासाठी मिळतंय. एक चांगली संधी आहे. अगदी जुन्या आठवणी जागृत होत आहेत. अशाच प्रकारच्या जर स्पर्धा आपल्या करावे गावामध्ये भरवल्या गेल्या तर पुन्हा एकदा प्लॅटफॉर्म सेट व्हायला कुठेही कुठल्याही प्रकारचा वेळ लागणार नाही. कारण आत्ता जर टेनिस क्रिकेटचा विचार केला अमर तर टेनिस क्रिकेटला एक वेगळंच ग्लॅमर प्राप्त झालंय. टेनिस क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर गेलंय. या स्पर्धा संपूर्णपणे आता लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केल्या जातात. चला क्षेत्ररक्षक लावून घ्या. पंच तुम्ही देखील सूचित करायचं आहे आणि कोऑपरेट करा दोन्ही संघ आम्हाला. आणि याच दरम्यान जर आपण बघितलं गेलं की या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धा संपूर्णपणे लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धांचं केलं जातं. त्यामुळेच काय या स्पर्धेला एक नवीन एक उंची प्राप्त झालेली आहे. आपण बघितलं असेल जेव्हा पहिल्यांदा ही स्पर्धा अशा प्रकारच्या स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट करण्यात आल्या संपूर्ण श्रेय त्या पहिल्यांदाच लॉन्च केलेल्या वेबसाईटला जाईल. ते म्हणजे www.tenniscricket.in. आणि संतोष नानेकर आणि त्यांची संपूर्ण टीम अगदी कमी वयात आकाशामध्ये झेप घेतलेला तो तरुण युवक. त्याच दरम्यान मी सामन्याकडे वळतोय. पहिला गोलंदाज षटपीच चेंडू स्क्वेअर ड्राईव्हचा हा फटका. शत्ररक्षक तैनात आहे. सरळ शत्ररक्षक गाठतंय. एक धाव मिळेल. खराब शत्ररक्षण खराब बॅकअप. असं असताना इथं मात्र दोन एक धाव एक्स्ट्राच्या रूपानं ओव्हर थ्रोच्या रूपानं मिळेल आणि जसं मात्र पुढचं चेंडू फेकण्यासाठी मात्र गोलंदाज तयार होईल. मी पुन्हा एकदा धावफलकावर नजर मारू इच्छितो. पहिल्या षटकाचा जर विचार केला मागच्या सामना मागच्या इनिंग मधील चार षटकामध्ये 45 धावा काढल्या गेल्या आणि 46 धावांचं एक टार्गेट सेट केलं. असं असताना पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा येतील या षटकावर मात्र बरंच चित्र हे अवलंबून असेल. ते म्हणजे
कोळशेत संघाचं त्याच दरम्यान काय घडतंय. मी म्हणेन की घडत नाहीये, इथं कोळशेत संघासाठी बिघडतंय. कारण पहिला फलंदाज जो सलामीला गेला होता, ज्याच्याकडनं अपेक्षा होता, आणि तो मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. अगदी मी म्हणेन की रनआउटचे जेव्हा फलंदाज अमर बाद होतात, जेव्हा तुम्हाला माहिती असतं की तुम्ही पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचू शकत नाही, तर तुम्ही तो कॉल रिजेक्ट करू शकता. तर मी म्हणेन की जो फलंदाज बाद होतो खऱ्या अर्थानं त्या फलंदाजाची चुकी असते. कारण जर तुम्हाला माहिती असेल की मी पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचू शकत नाही जोपर्यंत शतरक्षक हिट करेल किंवा थ्रो करेल, मात्र तुम्ही क्रीज सोडू नये, तुम्ही कॉल रिजेक्ट देखील करू शकता. मात्र इथं असं घडत नाहीये. कम्युनिकेशन गॅप ज्याला म्हणतात, दोन शतरक्षकामध्ये, दोन खेळाडूंमध्ये, दोन फलंदाजांमध्ये त्यांच्या संवादामध्ये पडलेलं हे अंतर, त्याच्यानंतर काय परिणाम बघायला मिळत आहेत, तर पहिल्या विकेटचं इथं पतन होते रनआउटच्या स्वरूपात. इथं मात्र पहिली विकेट बहाल केली जात आहे आणि आता मात्र प्रतिस्पर्धी संघ या पहिल्या षटकामध्ये पहिलं यश मिळवताना आपल्याला बघायला मिळते. सांघिक यश मिळतंय रनआउटच्या स्वरूपात, फलंदाज बाद होत आहे. आता मात्र संपूर्ण लक्ष असेल ते या फलंदाजाकडे. मिस्टर सागर एक जबरदस्त मजबूत अशी शररेष्ठी आहे, चांगला बांधा आहे त्याचा, क्रिकेटला साजेशी अशी त्याची पर्सनॅलिटी. असं असताना मात्र इथं चांगला खेळ करेल काय, तो चांगली इनिंग बिल्टअप करेल काय, आणि त्याच दरम्यान इथं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एक धाव मिळतंय या एका धावानं. मात्र संघाचं धावपळ पुढे सरकलं, बॅटच्या रूपानं सागर मात्र खातं उघडतंय. आणि असं असताना मात्र एक संथ असा खेळ बघायला मिळतंय. 11.5 ची सरासरी तुम्हाला गाठावी लागेल आणि खेळ तुम्हाला स्पीडअप करावा लागेल. मी पुन्हा एकदा विनंती करेन, कारण यानंतर आम्हाला एक सामना खेळवायचा आहे. भूषण पाटील याची दखल उपस्थिती पुन्हा एकदा मैदानामध्ये दिसते, कारण त्यांचा संघ पहिल्या फेरीमध्ये दोन संघांवर मात करून पुढच्या फेरीमध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. तर या सामन्यातील विजयी संघ विरोधात कुमार इलेव्हन तुर्भे संघ खेळण्यासाठी सज्ज आहे. तर आजच्या दिवसामध्ये झालेल्या घडामोडी नक्कीच पुढच्या सामन्यादरम्यान, ब्रेकच्या दरम्यान तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचवू. आणि हा चेंडू पडल्यानंतर बराच आउटसाइड ऑफस्विंग निघून जातोय, आउटस्विंग प्रकारची याची गोलंदाजी. मात्र फलंदाजाकडे लक्ष असेल, कारण 46 धावांचं टार्गेट आहे. तुम्हाला सरासरी गाठावी लागेल. आतापर्यंत धावपळकावर धावसंख्या येत आहेत ते फक्त 5. आणि हा थोडासा ओरपीच चेंडू काय झेल पकडलाय, काय रिफ्लेक्स आहे बघा. स्वतःला झोकवून दिलं, अगदी भुई सपाट हा फटका होता, ग्राउंड शॉट ज्याला आपण म्हणतो, अगदी जमिनीच्या पृष्ठभागाच्या अगदी किंचित सामर, मला वाटतंय की काहीतरी 1 ते 2 फूट किंचित चा वर असेल जमिनीच्या पृष्ठभागापेक्षा. असं असताना जवळजवळ 6 फुटाचा तो खेळाडू आहे, पूर्णपणे स्टीप झाला, वाकला गेला, अगदी झोकून दिलं. आणि तुम्हाला अशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण करावं लागेल. जीवाच्या आकांताने जर तुम्ही क्षेत्ररक्षण कराल, तेव्हाच कुठेतरी तुमचं आणि तुमचं स्थान या स्पर्धेमध्ये तुम्हाला निश्चित करता येईल. इथं एकंदरीत काय अमर, तर हा एक चांगला खेळ आपल्याला बघायला मिळतंय, तो म्हणजे जय हनुमान कामोठे संघाचा चाललेला हा खेळ. क्षेत्ररक्षण अतिशय चांगल्या दर्जाचं होते, गोलंदाजी चांगली होते, फलंदाजी करत असताना देखील 46 धावा म्हणजे फायटिंग टोटल नक्कीच सेट करून ठेवले. गोलंदाज जसं सुरुवात केलं या षटकामध्ये, या षटकाचं विश्लेषण करावं असं वाटतंय. या षटकामध्ये धावा आल्या आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 आणि गडी बाद झालेत ते म्हणजे 2. या नविदित गोलंदाजाचं कौतुक नक्कीच होईल. आता मात्र या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या षटकातील चेंडू शिल्लक असतील ते म्हणजे 2. आणि या 2 चेंडूवर मात्र किती धावा जमवतोय हा फलंदाज, नवीन आलेला फलंदाज नजरी गौरव. या गौरवकडे चांगले फटके आहेत, मैदानाच्या चौफेर हा फटकेबाजी करू शकतो, याच्याकडे चांगलं कौशल्य आहे. याच्याकडे नक्कीच मी म्हणेन की आपल्या सर्व खेळाडूंची आणि प्रेक्षकांच्या याच्या बॅटमधनं नक्कीच चौकार षटकार बघायला मिळतील अशी एक अपेक्षा असताना तो फलंदाज डावखुऱ्याचा, तो फलंदाज गौरव, हा गौरव आपल्या नावाला साजेसा असा खेळ करेल काय, आपल्या संघासाठी गौरव प्राप्त करून देईल काय. गोलंदाज येतोय गोलंदाजीच्या मार्कवर. आस्केर ड्राइव्हचा फटका, 1 बाउंस 2 बाउंस 3 बाउंस ओव्हर द डिफेन्स, हा येईल अतिशय नेत्र
दीपक असा हा फटका, क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यामधून बघायला मिळते अमर. इट्स अ ब्युटी ऑफ टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेटनं या फटक्याची टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच नेहमीच प्रत्येक फलंदाजाच्या माध्यमातनं आपल्याला अशा प्रकारची फटकेबाजी बघायला मिळतात. जेव्हा जेव्हा असे फटके बघायला मिळतात तेव्हा मात्र क्रिकेटचं एक मादक सौंदर्य आपल्याला, एक चांगला नजारा आपल्याला बघायला मिळतो. आता मात्र शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील. पॉवर प्लेचं हे षटक आणि पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलताना बघायला मिळतंय. गौरव इथं मात्र झेल खाली, चेंडू खाली, तोच क्षेत्ररक्षक मगाशी, हाच क्षेत्ररक्षक जवळजवळ 3-3.5 फूट वाकला होता, तोच क्षेत्ररक्षक आता मात्र 3-3.5 फूट आपल्याला स्वतःला हवेमध्ये उंच झोकून देतोय, भरारी मारतोय आणि हा झेल इथं पकडला जातोय. त्या चेंडूवर नजर ठेवली, टिचून नजर ठेवली, मी म्हणेन शेवटपर्यंत नजर हटवलीच नाही. बघा या गोलंदाज, या क्षेत्ररक्षकाचं कॉन्सन्ट्रेशन बघा, चिकाटी बघा, जिद्द बघा. नक्कीच मी कौतुक करेन, सर्व कौतुक करतायत. बघा पाठ कशी थोपटतायत त्याचे सर्व सहकारी संघ आणि खेळाडू. आता मात्र नक्कीच इथं मात्र कम बॅक करतोय गौरव सारखा चांगला फलंदाज, ज्याच्या बॅटमधनं मगाशी एक चांगला चौकार बघायला मिळाला, त्याच्याच माध्यमातनं आता मात्र एक चेंडू षटकाराबरोबर जात होता, मात्र सीमारेषेलगत तिथं क्षेत्ररक्षक तैनात होता. रोशन याच्या माध्यमातनं पकडलेले ते दोन झेल आता मात्र पूर्णपणे मी म्हणेन की थोडस का होईना या इनिंग मध्ये कमबॅक करतोय. तर मी विनंती करेन कुठल्या प्रकारचा वेल विलंब तुम्ही घेऊ नका. जय हनुमान कामोटे संघ, परेश विक्रांत मी विनंती करेन, डू नॉट टेक एनी एक्स्ट्रा टाइम, जस्ट इनिशिएट टुवर्ड्स द गेम, प्लीज टेक युअर पोझिशन, इनिशिएट टुवर्ड्स द गेम प्लीज. आणि इथं मात्र जसं आगामी षटकाला सुरुवात होईल मी पुन्हा एकदा माईक सोपेन माझे सहकारी समालोचक अमर भोईर आपल्यासोबत जोडतील या स्पर्धेतील आगामी षटकांचं धावतं समालोचन करण्यासाठी मी विनंती करेन अमर. हॅलो, धावसंख्या धावफळ करते 9. पहिल्या षटकाच्या समाप्तीने धावसंख्या 3-9. अजूनही 18 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज धाव संकेत, एक 16 वर्षाचा लहानरा खेळाडू गोलंदाजच्या बोळ्यावरती वेशीवरती पडल्यावरती हा चेंडू सरळ डावकऱ्याने फलंदाजाने खेळला होता एक्स्ट्रा गोर मध्ये, डीप एक्स्ट्रा गोर मध्ये क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा मिळतात फलंदाज निखिल याला आणि 2 धावांनी संघ धावसंख्या दुहेरी धावसंख्येत पोहोचते. धावसंख्या पोहोचली 11 घरात. मागच्या षटकात अप्रतिम 2 झेल घेतले आणि या सामन्याचं चित्र थोडस आपल्या बाजूने झुकवताना दिसतोय. रोशन एक आपल्या संघासाठी एक मोलाची कामगिरी करताना स्वतः रोशन. दरम्यान पुढील चेंडू संकेत याचा आणि हा अकूट टप्प्याचा चेंडू सर्व झुलकावून दिला. क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहे आणि हा तिसरा चौथा हदरा चौथा झटका कोळशेत संघाला 11 धावसंख्येवरती चौथा हदरा बसतोय. सीमारेषेला हा घेतलेला दुसरा झेल एक अप्रतिम क्षेत्ररक्षणाची सजावट आणि तशाच प्रकारची क्षेत्ररक्षणाची आखणी केल्या कर्णधाराने आपल्या गोलंदाजा वरती भरोसा ठेवून आणि तशाच प्रकारची क्षेत्ररक्षणाची सजावट केली आणि चांगले क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करताना जय हनुमान कामोडे संघाचे क्षेत्ररक्षक वारंवार चांगलं प्रदर्शन करतायत आणि त्याचं चित्र दिसतंय. 4 फलंदाज तंबूच्या आशिऱ्याला गेल्यात कोळशेत संघाच्या. आता मात्र थोडासा दडपणाखाली असेल कोळशेत संघ कारण 4 खंबे फलंदाज 4 धाड्याचे फलंदाज तंबूच्या आशिऱ्याला गेल्यात. मात्र सलामीला आलेला फलंदाज सागर अजून करतोय खेळपट्टीवरती उपस्थित. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारची खेळी कळतोय आणि आपल्या संघाला विजय संपादित करून देतोय की नाही सागर. आणि त्याच्या जोडीला मदतीला जातोय नवीन फलंदाज जितू, एक अनुभवी फलंदाज जितू. एक लहानडा खेळाडू चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. मागच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली होती, 2 षटकं टाकली होती आणि 3 फलंदाज बाद केले होते. तोच गोलंदाज गोलंदाजच्या बोळ्यावरती वेशीवरती पटलावरती संकेत आणि आपल्या दुसऱ्या चेंडूवरती यश संपादित करण्यात त्याला यश प्राप्त होतंय. विकेट मिळवतोय आपल्या संघासाठी, एक महत्वपूर्ण बळी मिळवतोय. दरम्यान पुढील चेंडू जितूसाठी आणि हा चेंडू हलोवर प्रकारचा स्पिन प्रकारचा चेंडू आणि हा चेंडू निर्धाव चेंडू टाकण्यात पुन्हा एकदा यश मिळतोय. एक चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसतोय गोलंदाज संकेत. धावसंख्या सीमित कुंठित 11 घरात. अजूनही 35 धावांची आवश्यकता.
संकेताचा पुढील चेंडू जितूसाठी हा चेंडू ओव्हरपीस प्रकारचा चेंडू सरळ झुलकावून दिला मिड विकेट मध्ये एक अप्रतिम वज्र प्रहार वज्र टोळा षटकार मागील चेंडू ओव्हरपीस प्रकारचा चेंडू चांगला समाज घेतला दरम्यान पुढील चेंडू संकेत टू जितू हा चेंडू ऑफ साइडला फुलटोस प्रकारचा चेंडू सरळ टोळून दिलाय क्षेत्ररक्षक क्षेत्ररक्षण करेपर्यंत दोन धावांचा प्रयत्न आणि दोन धाव सहजरित्या पूर्ण करतात दोन्ही फलंदाज अर्धा मात्र थोडीशी धावसंख्या आकार घेताना दिसते वाढताना दिसते या दोन धावा अजून धावपळ करत धाव दोन धावसंख्यांचा भरणा होतो धावांमध्ये धावसंख्या बोलली 19 घरात 94 लॉस ऑफ 4 विकेट थोडासा खराब आता मागील चेंडू फुलटोस प्रकारचे चेंडू कारण वय वर्ष फक्त 16 थोडासा धडपडा खाली असेल त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती षटका टोकून काढला होता पुन्हा एकदा ओव्हर पिच प्रकारचे चेंडू आणि तशाच प्रकारचा पुन्हा एकदा फटका आणि उत्तुंग षटकार अमर मी म्हणेन की प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल खेळ करणे या फलंदाजाची ओळख आहे आणि आपल्या प्रतिभेला साजेसा असा हा खेळ करतोय अमर निश्चितच नितेश निश्चित कारण त्याच्या पाठीमागे एवढा वर्ष खेळण्याचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाची सतोटी तो आपल्या प्रणाला लावतोय आणि हा अनुभवाचा प्रात्यक्षिक दाखवतोय संघाची धावसंख्या बोलले 25 घरात 25 अजूनही 21 धावांची आवश्यकता विजयासाठी दोन षटक 12 चेंडू तर 21 धावांची आवश्यकता आता मात्र धावसंख्या जबरदस्त वाढवून घेतल्या आपल्या अनुभवाच्या शिदोरीने आणि हतोटीने चांगले दोन वज्रपणा टोळून काढले दोन षटकार टोकले संकेत आला आणि संघाच्या धावसंख्या बोलले 25 घरात दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25 अजूनही 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता विजयासाठी 12 चेंडू आणि 21 धावा गोलंदाजच्या बोळ्यावरती तिसरा षटक घेऊन आला गोलंदाज दैवत ऑन टू द बॉलिंग मार्क दैवत समोर सलामीचा फलंदाज सागर याच्या जोडीला कोळशे संघाचा हुकम एक का जितू चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय उजव्या एसटीवरचा ब्लॉक होल वरचा चेंडू टाकण्यात यश मिळत आहे एक अचूक मागील चेंडू निर्धाव चेंडू या निर्धाव चेंडूच्या समाप्तीमुळे धावसंख्या सीमित कुंठित 25 घरात आता मात्र 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता दैवत टू सागर एसटी रक्षक एसट्याना खेटून जिंकून जवळ आणि हा ओव्हर पिच प्रकारचे चेंडू सरळ झुलकावून दिले लॉंगॉनच्या डोक्याच्या वरून आता मात्र कुठलाही प्रयत्न करण्यात अर्थ नाही कारण चेंडू रोशन याच्या डोक्याच्या खूप वर उर्वरित 10 चेंडू धन्यवाद डीजे 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता 10 चेंडू आणि 15 धावा पॅकर विकी नकवा यांच्या चेहऱ्यावरती आता मात्र तेज येताना दिसतोय 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता अजूनपर्यंत सामना जिवंत आहे आणि जिवंत ठेवण्यात यश मिळालं दोन्ही फलंदाजांना मागच्या षटकात संकेत याची गोलंदाजीवरती दोन वज्रपहार टोळून काढले जितो आणि आता मात्र त्याचाच पवित्रा घेतलाय सलामीचा आलेला फलंदाज सागर आणि आता मात्र मागील चेंडूवरती दैवताचा चेंडू सीमा पार केला सरळ लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक रोशन याच्या डोक्याच्या वरून टोळून काढलेला आज षटकार आणि या षटकारच्या मध्ये संघाची धावसंख्या 31 घरात पोहोचल्या अजूनही 10 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता बघूया कशा प्रकारचा खेळ कळतोय उर्वरित 10 चेंडूंमध्ये हे दोन्ही फलंदाज आणि कशा प्रकारचा खेळ खेळवतील जय हनुमान कांबळे संघाचे गोलंदाज दैवत पंचांच्या डाव्या बाजूने डावे बाजूने गोलंदाजी करतो दैवत डाव्या हाताचा गोलंदाज दैवत टू सागर आणि हा चेंडू जोरकस टोलवायचो चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण होतोय एक धाव पूर्ण करतात फक्त एका धावरती समाधान मानतात दोन्ही फलंदाजा धावसंख्या बोलली 32 घरात 32 फोर लॉस ऑफ 4 विकेट
अजूनपर्यंत या षटकातील तीन चेंडू टाकून झाले. पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश मिळालं होतं, दुसरा चेंडू सागर याने सीमा पार केला, तिसऱ्या चेंडूवरती सागराने एक धाव मिळवली. म्हणजे उर्वरित तीन चेंडू शेष शिल्लक आहे. पहिल्या तीन चेंडूमध्ये सात धावा खर्च केल्या होता दैवत यांनी. दरम्यान आता प्रथमच सामनाकडे दैवतच्या माऱ्याचा जितो आणि हा चेंडू टोळवला आहे आणि तिथं झेल बाद. कुठलीच चुकी करत नाही क्षेत्ररक्षक तिथं आणि चांगला झेल घेतो आणि एक हादरा बसतोय, झटका बसतोय कोलशेत संघाला. एक खंबे फलंदाज जितो काय धन्यवाद डीजे. सामना कधी कोळशेतच्या बाजूने झुकताना दिसतोय तर कधी जय अनुमान कांबोडेच्या. अप्रतिम सामना बघावी तो सर्व प्रेक्षकांना, कारण मागील चेंडूवरती पहिला चेंडू निर्धाव टाकलो होता, दुसरा चेंडू षटकार टोळवडा जय कोळशेत संघाने आपले बाजू भक्कम केली होती. नंतर चौथ्या चेंडूवरती बळी मिळवला दैवत्याने आणि आता चौथ्या चेंडूवरती बळी मिळवल्यानंतर पाचवा हादरा बसलाय हा कोळशेत संघाला. आता उर्वरित आठ चेंडू आणि चौदा धावांची आवश्यकता. आता मात्र सर्व जिम्मेदारी दारोमदार असेल ती सागर याच्या खांद्यांवरती. नवीन आलेला फलंदाज रोहित नॉन स्ट्राइक एंडला आठ चेंडू आणि चौदा धावा. एक नेत्रदीपक सामना सर्व प्रेक्षकांना बघायला मिळतोय. याच्यातील विजेता संघ खेळेल कुमार इलेवन तुर्वे संघासमोर. दरम्यान दैवताचा पुढील चेंडू उजव्या एसटीचा बाहेरचा चेंडू, पंच गुरुनाथ पाटील यांचा व्हाईटचा इशारा. अवंतर धाव संख्येत भरणा होतोय, संघाचे धाव संख्येत भरणा होते, संघाची धावसंख्या वाढते 33 च्या घरात. अजूनही 13 धावांची आवश्यकता. आठ चेंडू 13 धावा 8 चेंडू. दरम्यान बघूया पुढील चेंडू टाकण्यासाठी दैवत सज्ज. एसटी रक्षक एसटीने खेटून चिटकून जवळ सागर तयार. अच्छा हा चेंडू ओव्हरपिच प्रकार चेंडू, बॅटची कडा घेऊन जातोय. शॉर्ट फाईन लेग मध्ये एक क्षेत्ररक्षण होत आहे. एक धाव मिळते एका धावीने, आता मात्र समाधान मानावं लागतंय सागर याला. आता उर्वरित सात चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. धावसंख्या धाव बळकावरती 34 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स. सात चेंडू आणि 12 धावा. नवीन फलंदाज रोहित प्रथमच सामना करेल. या सामन्यातील पहिला चेंडू फेस करेल रोहित आणि हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू सरळ झुळकावून दिलाय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि धावबाद. फक्त एक धाव मिळते एका धावीने मात्र. संघ धावसंख्या 35 घरात पोहोचते. हा सहावा अदरा बसतोय. सहा चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. तात्पुरत्या मी संजय धन्यवाद धन्यवाद डीजे. तर अमर सामना कसा असावा? सामना अटीतटीचा असावा. सामना हा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा असावा. सामना हा उत्साह वाढवणारा असावा. सामना असावा तर असा. सहा चेंडू आणि 12 धावा 11 धावा. कंपल्सरी चेसिंग आहे. सहा चेंडू आणि 11 धावा. एक नेत्रदीपक सामना सर्वांचं मन जिंकणारा हा सामना. सर्व प्रेक्षकांच्या इच्छा उत्कंठा वाढवणारा हा सामना. दरम्यान शेवटचा अंतिम निर्णायक हाणामारीचा षटक निर्णायक षटक घेऊन आलाय ज्याने दोन अप्रतिम झेल घेतले रोशन. बघूया आपल्या संघासाठी तारणहार ठरतो की नाही आणि त्याच्या समोर आहे कर्दनकाळ सागर. आणि हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये झेल आणि फसवला आहे त्याला. सागर याला फसवला. ओव्हर पिच प्रकारचा चेंडू लॉंग ऑफ मध्ये झेल घेण्यात भाग पडलं आणि हा मोठा आदरा म्हणता येईल.
आता मात्र मोठा हादरा बसतोय. सागर तंबूच्या आश्रयाने त्यांना दिसतोय. नवीन फलंदाज त्याची जागा भरून काढण्यासाठी मयूर खेळपट्टीवरती. मयूर आणि मानस बघूया कशा प्रकारचा मानस घेऊन खेळतात या दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी, कारण त्याच्यासमोर जबरदस्त गोलंदाज रोशन. पाच चेंडू आणि 11 धावा निश्चितच. या सामन्यामध्ये जो प्रेशर हँडल करेल खेळाडू तोच संघ विजयी होईल, कारण अतिदतीची ही लढत हाय प्रेशरची हाय व्होल्टेजची हा लढत. आणि हा उजव्या इष्टवर पुन्हा एकदा एक स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. आणि धावबाद आठवा आदरा बसतोय. आठ चेंडू आणि 11 धावा. चार चेंडू आणि 11 धावा. चार चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. आणि आठ फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेल्यात. दहावा फलंदाज अनिकेत ज्याने डाव्या हाताचा जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन प्रत्येक करण दाखवलं, तो खेळपट्टीवरती नॉन स्ट्राईक एंडला जाताना दिसतोय अनिकेत. आता सर्व मदार दामोदर जिम्मेदारी असेल ती फलंदाज मानस याच्या खांद्यावरती. चार चेंडू आणि 11 धावा. अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय रोशन. दडपणाखाली असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजीचं प्रदर्शन चांगल्या खेळाडूचं प्रात्यक्षिक प्रदर्शित करताना दिसतोय रोशन. एक टेम्परमेंट हँडल करताना दिसतोय. आणि हा चेंडू ओव्हरपिच प्रकारचा चेंडू सरळ लॉंग ऑनमध्ये झुलकावून दिलाय. आणि हा चौकार. धन्यवाद. अप्रतिम. आता उर्वरित तीन चेंडू मध्ये फक्त सात धावांची आवश्यकता. चार चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता असताना लॉंग ऑनच्या डोक्याच्यावर वन बाउन्स ओल्ड डिफेन्स हा चौका ढोकून काढला मानस. आणि आता उर्वरित तीन चेंडू आणि सात धावा. जबरदस्त होत चाललेली अप्रतिम होत चाललेली लढत, उत्कंठा वाढवणारी ही लढत. रोशनाचा पुढील चेंडू धावतोय. पंपिंग क्रीज पार पडतोय. आणि हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू. आणि पंचाने वाईड घोषित केला. अवंतर धावसंख्येत पुन्हा एकदा भरणा होतोय. थोडस आता मतलब दडपणाखाली येताना दिसतोय गोलंदाज. प्रेशर मध्ये येताना दिसतोय आणि प्रेशरला बळी पडताना दिसतोय गोलंदाज रोशन. डाव्या उजव्या एसटीच्या खूपच बाहेर टाकलेला चेंडू पंच गुरुनाथ पाटील यांनी तो वाईड घोषित केला. आता मत उर्वरित तीन चेंडू मध्ये सहा धावामध्ये प्रत्येक चेंडू मागे दोन धावांची सरासरी. आणि एका हिट वरती येऊन पोहोचलाय सामना. तीन चेंडू आणि सहा धावा मानस. आणि हा चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय. शॉर्ट थर्डमॅन मध्ये क्षेत्ररक्षण होतोय. आणि बाद हा नववा फलंदाज बाद होते कोलशेत संघात. मात्र शेवटचा फलंदाज खेळपट्टीवर जाताना दिसतोय नागराज. दोन चेंडू आणि पाच धावा. दोन चेंडू पाच धावा आणि शेवटची जोडी खेळपट्टीवरती. आणि कंपल्सरीचे संघ दोन चेंडू कंपल्सरी पाच धावा काढायचे आहेत कोलशेत संघाच्या फलंदाजांना. दोन चेंडू पाच धावा. जबरदस्त ही लढत, आटीतटीची लढत. निश्चितच रोशन यांनी घेतलेला झेल तो सीमारेषेलगत घेतलेला एक अप्रतिम झेल. त्याच धावा आता शेवटच्या दोन चेंडूवरती राहताना दिसतात त्याच्या गोलंदाजीच्या खात्यात आहेत. दोन चेंडू आणि पाच धावा. रोशन टू मानस. आणि हा आणि व्हाईट चेंडू. व्हाईट पंचांचा इशारा व्हाईट बॉल. वन प्लस वन अशा दोन धावा मिळतात. संघाची धावसंख्या पोहोचली 43. दोन चेंडू आणि तीन धावा. दोन चेंडू तीन धावा. एक खराब मारा थोडस प्रेशर मध्ये येताना दिसतो आता मात्र गोलंदाज रोशन. जबरदस्त आत्मटीतीची लढत, अप्रतिम लढत. शेवटची विकेट खेळपट्टीवरती आहे नागराज. स्ट्राईक एंडला लॉ स्ट्राईक एंडला मानस. बघा समीकरणाचा कसा गुंतागुंत आहे. हेच आहे खर तर क्रिकेटचं, या टेनिस क्रिकेटचं खर तर सौंदर्य. ही आहे क्रिकेटची मजा. एक
शेवटची विकेट इथं मात्र असताना दोन चेंडू मध्ये तीन धावा असं समीकरण आहे. दोन चेंडू तीन धावा अमर जर धावला आणि अडचणीत सापडला तर इज गॉन. तर आता मात्र इट्स ऑल अबाउट प्रेशर नाव. इट्स ऑल अबाउट प्रेशर येस. आणि जेव्हा जेव्हा प्रेशर बिल्ट होतं तेव्हा तेव्हा आठवण येते ती म्हणजे महेंद्र सिंग धोनीची. कॅप्टन कूल इथं गोलंदाज धावतोय. रोशन टू नागराज आणि हा निर्धाव चेंडू. आता मात्र शेवटच्या एका चेंडूत तीन धावांची आवश्यकता. एक चेंडू आणि तीन धावा. एक चेंडू आणि तीन धाव कंपल्सरी काढायचे आहेत. बघा अमर मगाशी त्या मिड विकेटच्या पट्ट्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाचा एक षटकार गेला होता. म्हणजे अगदी तो झेल होता तो झेल निसटला त्याच्यानंतर तो षटकार गेला. आणि समीकरणाचा जर ताळेबंद बघितला तर कुठेतरी आता ही मॅच आटपलीच असती. मात्र खराब झालेलं क्षेत्ररक्षण आणि तुम्हाला मात्र इथं त्याच्या परिणामांना सामोरं जावं लागतंय अडचणींना सामोरं जावं लागतंय. इथं एक चेंडू आणि तीन धावा असं समीकरण असताना मात्र संघातील सर्वात अनुभवी असा खेळाडू मात्र स्ट्राईकवर आहे अमर. एक चेंडू आणि तीन धावा या सामन्यासाठी सर्वांच्या मी पुन्हा विनंती करेन सर्वांनी टाळ्या व्हायलाच पाहिजेत या सामन्यासाठी.